श्री देवी शारदा श्री देव गणेश प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेद व्यास श्रीमद आद्य शंकराचार्य परम पूज्य श्री समर्थ रामदास स्वामी परम पूज्य श्री गजानन महाराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं येथे हा जो मंदिराचा परिसर आहे त्यात अनेक देवता आहेत. त्या देवतांचं स्मरण करणारे श्लोक म्हणूया, शक्यतो डोळे बंद करून सगळ्यांना येतात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाते वसिष्ठापरि ज्ञानयोगेश्वराते कविवाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उमेश हे व्हॉल्यूम जरा मोठा कर. माघ महिना सुरू आहे. हा हा म्हणता माघ वद्य पक्षही सुरू झाला. माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी हे लक्षात घ्या. याला दासबोध नवमी म्हणतात. म्हणजे दासबोधाच्या ग्रंथाची जयंती असते. दासबोधाची जन्मभूमी कुठली तर शिवथरघळ. अगदी अलीकडच्या काळापर्यंत लोकांना शिवथरघळ माहीत नव्हते. त्यांना वाटत होतं की दासबोधाचं लेखन हे सज्जनगड चाफळ अशा ठिकाणी झालं असेल. दासबोध हा कुठल्याही ग्रंथावर आधारित नाही आहे, लक्षात ठेवा. जशी ज्ञानेश्वरी ही गीतेवर आधारित आहे म्हणून गीतेचे 700 श्लोक त्याच्यावर ज्ञानेश्वरांची कॉमेंट्री म्हणजे भाष्य म्हणतो ते 9000 ओव्यांचे असेल, पण ते 700 श्लोक ज्ञानेश्वरीत आहेत. गीतेचे 18 अध्याय ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय. नाथ भागवत हा व्यासांच्या भागवतावर आधारित आहे. व्यासांच्या भागवतात 11वा स्कंध आहे तेवढाच नाथाने निवडला. आणि आपण ज्याला एकनाथी भागवत किंवा नाथ भागवत किंवा मराठीतलं भागवत म्हणतो 11वा स्कंध. आणि 11वा स्कंध आहे त्याच्या जेवढे अध्याय तेवढेच इथे आहेत. पण किती ओव्या आहेत तो संपूर्ण 12 स्कंधांचा व्यासांचा भागवत हा 18000 श्लोकांचा आहे. त्यातला एक 11वा स्कंध निवडून त्याच्यावर 19000 ओव्या नाथानी केल्या. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज नेहमी म्हणायचे काय की व्यासांचं भागवत
हे संस्कृत मध्ये भागवताचं संस्कृत अवघड आहे. डॉक्टर कुर्तकोटी नावाचे होते, ते भागवत चांगलं सांगायचे म्हणून महाराज त्यांना महाभागवत म्हणायचे. त्यांनी स्वतःच्या ज्या रचना केलेल्या त्याच्यात महाभागवताची महाभागवतच म्हणायचे त्यांना. एरवी भागवत वाचणंसुद्धा अवघड आहे, परंतु एकनाथी भागवत हे मराठीतलं असल्यामुळे नाथांची रचना अगदी सोपी असल्यामुळे तुम्हाला भक्ती, अध्यात्म, परमार्थ, जीवन चांगलं कसं बनवायचं, माणूस चांगला कसं व्हायचं आणि मुख्य म्हणजे आनंदात कसं राहायचं, याबद्दल तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाथ भागवतात आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की ज्यावेळेला बाबा बेलसरेना आरंभीच्या काळात काही शंका पडल्या होत्या, अध्यात्मदर्शन नावाचा ग्रंथही ते लिहित होते, महाराजांकडे गेल्यानंतर महाराजांनी त्यांना सांगितलं नाथ भागवत वाचावे. माझा अनुभव सांगतो, बाबांच्याकडे गेलो होतो गोंदवल्याला, तिथे भावार्थ भागवत मला हवं होतं, तर ते म्हणाले मुळातलं नाथ भागवत वाचा ना, मराठी येतं ना, नंतर भावार्थ भागवत ग्रंथ मिळाला वगैरे हा भाग निराळा. भावार्थ दीपिका त्याला पण ज्ञानेश्वरी म्हणतो, भाव आणि अर्थ. गीता आहे ना, त्याच्यात भाव कमी आहे. कृष्ण कितीही अर्जुनावर प्रेम करत असला, अर्जुन आणि कृष्ण यांच्यात किती सख्यत्वाचं म्हणजे मित्रत्वाचं नातं असलं तरी भाव असं भरून तसं बोलत नाही कृष्ण. पण ज्ञानेश्वरीत सगळ्यांचे भाव वर्णन केलेले आहेत. इतकंच काय, संजय आणि धृतराष्ट्राचे भाव हे केलेले आहेत, वर्णन केलेले आहेत. गीता शेवटचा श्लोक आपल्याला माहीत आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, जिथे योग सांगणारा ज्ञान देणारा कृष्ण आहे सारथी म्हणून, आणि धनुर्धर पार्थ म्हणजे धनुष्य घेतलेला अर्जुन हा रथी म्हणजे रथाचा स्वामी म्हणून आहे. तिथे विजय आहे, तिथे नीती आहे, तिथे समृद्धी आहे. लक्षात ठेवा, विजय नक्की आहे. तिथे संपली गीता, ज्ञानेश्वरी संपत नाही. आता अर्जुन म्हणतो करिष्ये वचनम तव, कृष्ण काय म्हणतो हे गुरुचं आणि शिष्याचं लक्षात ठेवा. चांगला गुरु चांगल्या शिष्याला सांगतो मी आत्तापर्यंत तुला जे सांगितलं ते समजलं ना एक, त्याच्यावर तू विचार केलास ना दोन, आता निर्णय घ्यायची वेळ आहे, यथेच्छसी तथा करू, तुला पाहिजे तसं कर. चांगला गुरु आहे चांगल्या शिष्याला सांगतोय मी सांगितलेलं नीट ऐकलेस ना, त्याच्यावर विचार केलायस ना, आता निर्णय घ्यायचा आहे ना, तुझा निर्णय तूच घे. चांगला शिष्य कुठला, तुम्ही सांगितलेलं मी सगळं ऐकलं, मला ते सगळं समजलं, माझा निर्णय काय असेल तर तू सांगशील तसं करेन. हा म्हणतो यथेच्छसी तथा करू, आणि तो म्हणतो करिष्ये वचनम तव, तू सांगशील तसं करेन, आणि तसंच झालं. यांनी स्वातंत्र्य दिलं आणि शिष्याने सांगितलं मी स्वतःला स्वातंत्र्य कशाला करू, तू सांगशील तसं मी करेन. आपल्याला असे प्रसंग गजानन विजय या चरित्रात सुद्धा आढळतात की बऱ्याच वेळेला महाराज आपलं मत देतात. आत्ता आपण जो 13वा अध्याय त्याच्यात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रसंग तुम्हाला फक्त नाव सांगितलं की लक्षात येईल, झ्यामसिंगाचा प्रसंग भंडाऱ्याचा. तुम्हा माणसांना वाटतं की आपल्या बुद्धीप्रमाणे व्हावं हे त्यांनी सांगितलेलं आहे, आणि ते शेवटी भंडारा पाऊस वगैरे तो प्रसंग आपण आज पाहणार आहोत. पण लक्षात घ्या, ज्यावेळेला दासबोध हा शेवटी संकलित केला गेला, दासबोध एका ह्याच्यावर नाही पण समर्थांनी लिहिले होती, समर्थांनी कीर्तनं केली होती, प्रवचनं केली होती, ते एकत्रित करण. आत्ता जे वाचन आहे दासबोध आणि आपण आता दास नवमी म्हणजे समर्थांची पुण्यतिथी, पण दास आपण दासबोध नवमी त्याच्याबद्दल मी सांगतोय, कारण शेवटच्या दिवशी आपण पुन्हा भेटणार आहोत. दासबोध हाच आपला विषय आहे. म्हणजे ग्रंथाची जयंती हे फार थोड्या मला ते वाटतं जगातल्या कुठल्या देशात केलं, ग्रंथाची पालखी काढली जाते, ग्रंथाची जयंती साजरी केली जाते, ग्रंथाचे उत्सव केले जातात, पण हे एक बाग झाला. हल्ली या सगळ्याला दुर्दैवानं इव्हेंट म्हणतात. इव्हेंट आता आपला प्रकट दिन
माघ वद्य सप्तमी प्रकट दिन गजानन महाराजांचा हा आपण इव्हेंट बनवणार आहोत का खऱ्या अर्थाने उत्सव बनवणार आहोत? येई मंदिरात महाराजांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्वच आपल्याला इव्हेंट बनवू देणार नाही आहे. इव्हेंट म्हणजे लाऊड सगळं प्रचंड आवाज गोंगाट गोंधळ आणि मूळ जो आत्मा आहे तो आत्मा गेला. आम्ही सजवले कशाला तर कलेवराला प्रेताला प्रेताला साजेशृंगार किंवा त्याच्यापेक्षा वाईट म्हणजे स्केलेटन कंकाल आपण ज्याला सापळा म्हणतो ना जो टांगलेला असतो बऱ्याच वेळेला शाळेच्या लॅबोरेटरीमध्ये त्याला शृंगार करतो आपण त्याला कपडे घालतो हे करतो ते करतो. असं होतं का? आपल्याकडे ख्रिस्ती बांधव खूप आहेत मुसलमान ते प्रेत तसंच त्या खड्ड्यात टाकतात पण हे कॉफीनमध्ये ठेवतात ती पेटी असते आणि पेटीमध्ये घालण्यापूर्वी त्याला बेस्ट ड्रेस असाच शब्द आहे लग्नातला असेल आणि अजून त्याला होत असेल जनरली होतं म्हातारपणी जर असेल तर लहानपणीचे सुद्धा कपडे होतील इतके आपण बारीक झालेलो असतो पण तो ड्रेस घातला जातो. बहिणी असतात ते त्याचा कोण पावडर लावतं कोण केस वळवतं कोण बूट घालतं कोण लेसेस बांधतं हे सगळं करतं. प्रेत आहे ते आपण जाळून टाकतो. जाळून टाकण्याचा आपला खरा संस्कार आहे की जो हल्ली परिस्थिती बदललेली आहे आणि ते योग्यही आहे की पूर्ण वस्त्र काढून जसा आला तसा त्याला ठेवला. हल्ली तसं करत नाही. एक कोयती वगैरे तो घेतो तो एक साडी वगैरे असेल काय असेल त्याचा एक तुकडा फक्त काढतो आणि ते टाकतो ठीक आहे वाईट नाही पण आपलं खरं म्हणजे जसा आला तसा गेला. मातीत असशी मातीतून प्रकट होसी आणि मातीत मिळसी. तुझा प्रवास मातीकडून मातीकडे आहे. मग याच्यात चैतन्य कुठे आलं? ज्यावेळेला तू त्या आईच्या गर्भाशयात उदरात मुनिया प्रवेश करतोस जीव तुझ्यात प्रवेश करतो त्यावेळेला चैतन्य निर्माण होतं. यावेळेला म्हणून आजूबाजूचं गर्भसंस्कार वातावरण वगैरे आपण म्हणतो ना त्वम वाङ्मयस् त्वम चिन्मया. एक लक्षात ठेवा आणलेली मूर्ती मातीची आहे. वाङ्मय म्हणजे मंत्र म्हणले की आता त्या मूर्तीत तो देव आला. गजानन महाराजांची मूर्ती आहे. आपण प्राणप्रतिष्ठा करतो मंत्र म्हणतो मग याच्यात गजानन महाराज येतात आणि दुर्दैवाने आपण या मूर्तीलाच गजानन महाराज समजतो. मूर्ती गजानन महाराज नाही आहे. गजानन महाराज मूर्तीच्या आत आहेत. मग मूर्ती फोडून बघायचं का? एक गंमत तुम्हाला सांगतो. मुलगी मराठी माध्यमात आणि मुलगा इंग्लिश माध्यमात दोन्ही जुळी हे असं का विचाराल तर इंग्लिश माध्यमाची जी फी प्रायव्हेट स्कूल ती परवडत आणि हेही मराठी शाळेत घातलं होते हे फुकट आहे. मुलींवर अन्याय आणि मुलगीच पुढे जाते हे लक्षात ठेवा. दोन्ही हाताने घेऊन जायचे आजोबा. मुलगी येते आजोबांना विचारते आज आम्हाला शिकवलं अ अननसातला आणि मुलगा म्हणतो आज आम्हाला शिकवलं ए फॉर ॲपल. हा मला अननसात अ बघायचं आहे. बाजारातून बाबांना अननस आणायला सांगते आपण अननस ज्याला म्हणतो कोकणीत अननस. बाबा तो म्हणतो बाबा येताना एक ॲपलही घेऊन या मला ए फॉर ॲपल ए ॲपलमध्ये बघायचं आहे. लक्षात ठेवा तुम्ही कितीही बारके तुकडे केलेत तरी अननसात अ कसा दिसणार आहे आणि ॲपलमध्ये ए कसा दिसणार आहे हे लक्षात ठेवा. आपण ए फॉर ॲपल म्हणतो तसं अ अननसातला म्हणजे अ फॉर अननस. आता हुशार मुले विचारतात तुम्ही आम्हाला फक्त अ शिकवलं आहे आणि पुढचं ननस कुठे शिकवलेस? अननस ते कुठे शिकवलेस? तुम्ही म्हणता म्हणून आम्ही म्हणतो न पर्यंत आम्ही अजून पोचलेलोच नाही आहे. आपण किती पारायणं केली आपण किती गजानन महाराजांच्यापर्यंत पोचलो आहे किती आत पोचलो आहे हे आपण प्रत्येक वेळेला बघतो आणि नाही म्हणलं तरी हा हा म्हणता एक वर्ष झालं. 12 अध्याय गजानन महाराजांनी आणि इथली पुण्याई गजानन महाराजांची आहे. प्रयत्न लागते प्रेरणा लागते प्रार्थना लागते आणि नंतर प्रारब्ध असतं. आपण आत्ता जो सत्संग करतो त्याला प्रारब्ध आहे. प्रार्थना कोणाची केली? गजानन महाराजांची. प्रयत्न कोण करतायत? तर आपले केणीबाब आणि उमेशबाब हे प्रयत्न प्रतीक आहेत. असं आपण सगळेच जण प्रयत्न करतो आहे हे लक्षात ठेवा. प्रयत्न आपले आहेत प्रार्थना आपली आहे प्रेरणा त्यांची आहे. इतकं असलं तरी या सगळ्याचं प्रारब्ध कारण असा पुढच्या अध्यायात आपण वाचणार आहोत. ही काय खुळं तुम्ही काढलीत मशिदी आणि मंदिराची? त्याला पाठवलं ना पंजाबला मशीद कुणी बांधेल आणि जे साहित्य मंदिराचं तेच मशिदीचं.
गजानन महाराजांनी सांगितलेलं आहे, आपण बघणार आहोत ते पुढे. पण कसला, मला तुम्ही बोलवले, त्याला बोलवले नाही, तुम्हाला मुसलमान असला तरी तो माझ्यासारखाच आहे, गेले नाहीत, उतरलेच नाहीत टांग्यातून. मग कोणीतरी सांगितलं की आपण त्याला बोलवलेलं नाही, त्या मेहताब शाखा कोण आहे, मग त्याला जा दोघांना बरोबर आणलं, त्याला त्या थिएटरमध्ये थांबवलं, यांना इकडे बसलं, तेही तिकडे गेले. हे मुद्दाम ती कृती आहे, हे बाहेर बोललेले नाहीत गजानन महाराज, पण कृतीतून त्यांनी गुरु आणि शिष्य यांच्यातले संबंध. आता आपल्याला गुरु आणि शिष्य भास्कर आपल्याला माहीत आहे, आपल्याला गुरु आणि शिष्य बंकटलाल आपल्याला माहीत आहे, आपल्याला गुरु आणि शिष्य हरिपाटील आपल्याला माहीत आहे, आपल्याला गुरु आणि शिष्य पीतांबर आपल्याला माहीत आहे, आणि गुरु आणि शिष्य गंगा भारती, ज्याचं चरित्र आपण आज पाहणार आहोत. लक्षात घ्या, गंगा भारती हे प्रत्येक शिष्याच्या छटा निराळ्या आहेत, शेड्स म्हणतो ते. प्रत्येक शिष्याचं आपण म्हणतो त्याचे स्वभाव निरनिराळे आहेत. प्रत्येक शिष्य शिष्य आपापल्या पद्धतीने गुरुशी जोडला गेलेला आहे. आपण तसंच असतो ना, गुरु एकच आहे, आपण आपल्या पद्धतीने जोडला जातो. कोणी फक्त नमस्कारातून जोडला जातो, कोणी फक्त प्रदक्षिणेतून जोडला जातो, कोणी पूजेतून, कोणी आरतीतून, कोणी पारायणातून, कोणी जपातून, नामस्मरणातून, कोणी ध्यानातून, एकाच गुरुशी जोडले जातो आपण. हळूहळू आपण सूक्ष्मपणे जोडलं गेलं पाहिजे. पारायण हे फार मध्य आहे. हे पारायणात एका बाजूनी ग्रंथ आहे तो स्थूल आहे, छापलेली अक्षरं आहेत ती स्थूल आहेत, आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला ते स्थूल आणि सूक्ष्म आहेत. त्याचा अर्थ लक्षात घ्या, अर्थ पूर्णपणे सूक्ष्म आहे. म्हणजे स्थूलातून सूक्ष्माकडे, या मूर्तीतून खऱ्या गजाननाकडे जायला पारायण हा चांगला मार्ग आहे. हो, जसे आपण कोश सांगतो, एक आहे तो आपला अन्नमय कोश जो निरनिराळ्या अंग अन्नातून तयार होतो, मनोमय कोश भावना आपल्या, जे माणसाचा मनोमय कोश सध्या उपासमार व्हायला लागलेला आहे, पण त्याच्यामध्ये असलेला प्राणमय कोश आपण विसरतो. आम्ही शिक्षकांना नेहमी सांगतो, आमच्या शाळेत ते करायचं, आम्ही काही हायर सेकंडरीमध्ये सुद्धा प्रयोग केले, की शिक्षकांनी सांगायचं पुस्तक वगैरे बाजूला ठेवा, तुमचे हात डेस्कवर ठेवा, म्हणजे अगदी कुठली ॲक्टिव्हिटी नाही. आपण छान तीनदा मनातल्या मनात प्रत्यक्ष बोललं त्याचं ओंकार म्हणूया, जर चांगलं वाटलं तर प्रत्यक्ष म्हणूया ओंकार, आणि स्वतःला सांगूया की आता जे मी शिकणार आहे पूर्ण लक्ष देऊन शिकणार आहे, आणि मी माझं नाव घेणार आहे. प्रत्येकजण आपापलं नाव घेणार आहे. प्रार्थना त्या सरस्वतीला आहे, पण सूचना स्वतःला आहे. ऑटो सजेशन, तिथे राजू काय, जॉन काय, अकबर काय, स्वतःचं नाव घेऊन सांगतात तुला आता अभ्यास करायचा आहे फिजिक्सचा. हा जो प्रकार आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. पारायण करताना आता कितीदा अंडरलाईन केलं मी, श्रोते हो, विबुध हो, ऐका हो, लक्ष द्या हो, अवधान द्या हो, परिसा हो. आपण पारायण करतो, आपण वाचन करतो, वाचन अपेक्षितच नाही आहे. पारायण म्हणजे नारायणाला परायण व्हायचं आहे. परायण म्हणजे फेस टू फेस, नारायण म्हणजे कुठलाही देव. हा तर साक्षात नारायण आहे की, हा साक्षात नारायण आहे, त्याला परायण व्हायचं, त्याच्यासाठी पारायण हे माध्यम आहे, हे लक्षात ठेवा. आपण पारायणाला साध्य समजायला लागलेलो आहोत. पारायण हे साधन आहे, पारायण हे माध्यम आहे, पारायण हा पंथ आहे नारायणापर्यंत पोचायचा. नारायणाला परायण करतं ते पारायण. ते पारायण नुसतं शाब्दिक नाही आहे. ग्रंथ पाठ केले वगैरे चांगल्या गोष्टी आहेत, वाईट काही नाही त्याच्यात. परायण व्हायचं असेल आतल्या गजानन महाराजांना परायण झालं पाहिजे. आज 13वा अध्याय आपण बघतोय. आपल्याला 13 हा मंत्र, आपला त्रयोदशाक्षरी मंत्र आहे, आणि शिर्डी काय किंवा शेगाव काय किंवा अगदी पावस काय, महत्त्वाचे उत्सव रामनवमीच आहे. म्हणून इथे जसं शेगावला आहे तसे राम लक्ष्मण सीता आहेत, समोर हनुमान आहे, आणि काय पाहिजे. म्हणून आपला मंत्र जसा गणगण गणात बोत आहे, आणखीन 7-8 मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे जे गजानन महाराज म्हणायचे. ते सगळे मराठीतले नाही आहेत, ते कुठल्या भाषेतले आहेत, काही एखादा पाली किंवा अर्धनागरीतला असेल असं मला वाटतं, एखादा तेलुगू वगैरेमधला सुद्धा असेल, त्यांचा संचार झाला होता. ते एकदम प्रकट झाले म्हणजे आपल्यात प्रकट झाले, शेवटपर्यंत राहिले. ही सगळी मंडळी त्यांना खूप उशिरा भेटलेली आहेत. आज एक फोन आला होता बाहेरून, ते म्हणाले की हा जो रेफरन्स दिला जातो त्यामुळे आम्हाला कळतं, भास्कर 107 वर्ष जगला होता.
आणि हे जर 32 वर्षांचंच प्रकट झाल्यापासून आहे ना, हे साधारणतः 1878 आले आणि 1910 गेले, हे 32 वर्ष गजानन महाराज आपल्यात होते। आणि मग 32 वर्ष कल्पना करा की ज्यावेळेला हा 32 वर्ष आल्या जरी भेटला तरी हा जवळजवळ 80 वर्षांचा असला पाहिजे। भास्कर तो काय म्हणजे तरणा बांड वगैरे हे लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं, आता गंगाभारती 1909 साठी गेलेला आहे, त्याच्यानंतर गजानन महाराजांनी देह ठेवलेला आहे, हे का कळलं पाहिजे। मग आपल्याला कळतो तो काळ, आपल्याला कळतं त्यांचे रिलेशनशिप आणि त्या वयात मी कुठे होतो केव्हा असेल। 107 वगैरे आपण नको घ्यायला, पण पितांबराचं वय त्यावेळेला काय होतं, पितांबरांनी समाधी घेतली, काल आता मलकापूरला गेलेले आहेत आमच्या गंगाभारती, मलकापूरला त्यांची समाधी आहे आणि त्यांचे हजारो शिष्य आहे। हा महारोगी माणूस बघणार आहे आपण ती कथा। मी सांगतोय काय की गंगाभारतींनी जी शरणागती केली तो म्हणतो आता मी तुमचा राहिलेलोच नाही आहे, अत्यंत प्रेमानं सांगतो। आणि तो हे मुला शब्द वापरत नाही, तो संतोष कुमार, संतोष भारती किंवा संतोष कुमार म्हणतो, कारण आता तुम्ही माझ्यासाठी थर्ड पर्सन झालेला आहात, एक व्यक्ती म्हणून झालेला आहात, पण आईची तू काळजी घे शेवटपर्यंत, मी आता तुमचा नाही, मी परत आलो तिकडे, तुम्ही मला परत हर रोग होईल, आता इथून मी माझ्या देवाकडे जाणार आहे म्हणजे गजानन महाराजांकडे जाणार आहे, हा देव आहे। म्हणून तुम्हाला सांगतो पारायण म्हणजे नुसतं वाचन नाही। आपण आता दासबोधाची पारायणं करतात, भागवत ते 7 दिवसात वाचतात, मी टीका करत नाही आहे, पण मी आता बाबा बेलसरींची कितीतरी वर्षापूर्वीचे प्रवचन ऐकतो, माझ्यापेक्षा स्पष्ट शब्दात, माझ्यापेक्षा कठोर शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही करताही भक्तीच नाही आहे म्हणून। काय 40 वर्ष मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही त्याच ठिकाणी जवळजवळ बसून हे ऐकताय, मी तेच विनोद करतोय आणि तुम्ही तसेच हसताय, बदल कुणाच्यात नाही, माझ्यात नाही का तुमच्यात नाही, कितीदा विचारलेला आहे, मुद्दामून बघा तुम्ही। मग मला वाटतं की मी बरोबर आहे म्हणून राईट लाईन्स, आणि प्रवचनातलं सगळी मी बोलतो त्यातली वाक्य ही प्रवचनातली वाक्य आहेत। महाराज याच्यापेक्षा कठोर बोललेत ज्योतिषशास्त्राबद्दल, वास्तुशास्त्राबद्दल, मी विरोधात बोलत नाही लक्षात ठेवा, पण मी बाजूनही बोलत नाही, दुबळे होतो आपण। आज एक विनोद सांगितला, मला खरंच विनोद आहे की तुम्ही मला दार बदलायला सांगितलं बदललं, तुम्ही मला हे बदलायला सांगितलं बदललं, तुम्ही मला ते बदलायला सांगितलं बदललं, आता प्रत्येक वेळेला घरात जाताना मला मार पडतो, ते म्हणाले का, कारण मला शेजाऱ्याच्या खिडकीतून घरात यावं लागतं, शेजाऱ्याच्या खिडकीतून घरात प्रवेश करावा लागतो, इतके बदल तुम्ही सुचवले आणि तेवढे मी केले। बांधलेल्या वास्तूत बदल करू नका, नवीन वास्तू बांधायचे करा, हा विषय नाही आपला, पण हे गजानन महाराज वगैरे एखादं वाक्य बोलून जातात आणि ते वाक्य आपलं जातं पारायणात। म्हणून सांगतो तुम्हाला कधी उलटं पारायण का नाही करत तुम्ही, कारण मी पहिला अध्याय आपला चांगला पाठ असतो, आणि पहिल्या दिवसात आपण वाचायचे की ते 7 अध्याय 7 अध्याय आणि असे वाचतो, किंवा 8 8 आणि 5 असे अध्याय वाचायचे। तुम्हाला खरंच सांगतो 8 अध्याय वाचताना पहिल्या अध्यायाला आपण जितके ताजेतवाने असतो तितके दुसऱ्या अध्यायाला नसतो, आणि 7वा 8वा अध्याय तर अगदी मजाच होते आपली, केव्हा एकदा संपतोय, मग तुम्ही 8व्यापासून पहिल्यापर्यंत का नाही वाचत, अरे प्रत्येक अध्याय स्वतंत्र आहे की तीच चित्र आहेत की इथे, आणि त्यावरूनच ही कल्पना सुचली की आपल्याला 21 अध्यायांचे चित्र आहेत इथे, प्रत्येक अध्याय स्वतंत्र आहे, असं पारायण करून बघा तुम्ही 8व्यापासून, 8व्याच्या वेळेला तुम्ही फ्रेश असाल, 7व्याच्या वेळेला तुम्ही, आणि पहिला काय आपण अनेकदा वाचलेला आहे, पाठ झालेला अनेक लोकांचा, विचार करा। असंच विनोबांनी गांधीजींना सुचवलेलं आहे, गांधीजी म्हणाले मला गीतेचा अभ्यास करायचा आहे, ते म्हणाले 1 ते 18 क्रमाने वाचू नका, मी सुचवतो त्या क्रमाने वाचा, गीतेच्या अंतरंगात तुमचा प्रवेश होईल। या अंतरंगातला प्रवेश महत्त्वाचा आहे, गजानन विजयाच्या अंतरंगात आपल्याला प्रवेश करता आला पाहिजे, आणि आपण गजाननाच्या पायाशी बसून सद्गुरूंच्या प्रेरणेनं आपल्या सर्वांच्या सत्संगात हे सहचिंतन करतोय। आज 13वा महिना आहे, लक्षात घ्या, वाचायला सुरुवात करूया। आपण ओव्या का वाचतो, मी तुम्हाला अनेकदा सांगितलेलं आहे की दासगुरूंचं जे वाङ्मय आहे ना ते बोलल्यासारखं आहे, आणि त्यांनी ते बोललं आहे, ते छगन बारटक्के म्हणून एक त्यांनी लिहून घेतलेलं आहे, आणि ते वाचून दाखवायचे रोज, आपण बघितलं आहे रोज 1 अध्याय 21 दिवसात पोथी पूर्ण झालेली आहे,
आणि वाचताना पहिल्यांदा काही शे लोक असायचे, नंतर काही हजार लोक. काय लाऊडस्पीकर वगैरे होते की नाही मला माहीत नाही, पण इतका पिनड्रॉप सायलन्स असेल की तो अध्याय वाचला जायचा. दासगणू वाचत नसतील, छगन बारकटके वगैरे, कारण दासगणू क्षीण झालेले आहेत. प्रत्येक वेळा त्यांनी आपल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केलेली आहे, ह्या वेळेला सुद्धा ते छान आपण ईशस्तवदाच्या ओव्या वाचतो प्रत्येक वेळेला, कारण प्रत्येक वेळेला निरनिराळ्या देवाला ईशस्तवन केलेलं आहे. यावेळेचं ईशस्तवन बघावर. आणि मी तुम्हाला शब्द सांगायचे ते इथे वाक्य तशीच दिलेली आहेत की हे संत वरदा श्रीधरा. नुसता श्रीधर नाही आहे, श्रीधरणारा म्हणजे तो विष्णू आहे, पण संत वरदा, संतांना वरदान देणारा. संत म्हणजे संत हे का नाही, जो सज्जन आहे तो संत आहे हो. सत जन, सत म्हणजे संत आणि जन म्हणजे जन्मलेला. आपण सगळेजण संत आहोत, ते संत मेड, वी आर संत इन द मेकिंग. दे आर गॉड मेड, वी आर गॉड्स इन द मेकिंग. आता प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत जर असेल तर कोणी चतुर्थीला पोचलाय, कोणी अष्टमीला पोचलाय, कोणी एकादशीला पोचलाय. पौर्णिमेला पोचलेला असतो त्याला संत म्हणतात. आपण कुठेतरी मध्ये आहोत, पण प्रत्येकाची तिथी निराळी आहे, प्रत्येकाची स्थिती निराळी आहे, लक्षात ठेवा, अगदी लक्षात घ्या. म्हणून आपण विचार करूया की मला माझी तिथी वाढवायची, माझी स्थिती वाढवायची, माझी श्रेणी वाढवायची, माझी पातळी वाढवायची, अगदी सोप्या भाषेत माझी लेवल वाढवायची, माझी लेवल वाढवायची. आज बघूया हे संत वरदा श्रीधरा, हे दयेच्या सागरा, हे गोपी प्रिय प्रिय करा, तमाल निळा पावे हरी. म्हणजे तू सावळा आहेस, मला पाव. इथपर्यंत काय, तुझे ईशत्व पाहण्याकरता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरीता, यमुना तटी गोकुळात. हे भागवतातली गोष्ट आहे की काय तो कृष्णन त्याला सगळेजण मानतायत. आम्ही त्याची परीक्षा बघतो, म्हणून आलेला आहे ब्रह्मदेव, आणि त्यांनी काय त्याच्या गाई वगैरे चोरून नेलेले आहे. थोडक्यात बघूया आपण, आणि बघतात सगळेजण तर नाहीच, नुसती गाई नाहीत, नाही ते गोप छोटे ते नाही आहेत. आता काय उत्तर द्यायचे, भाऊ नाहीत धाकटे. त्या धाकट्या भाऊंकडे गाई सोपवायच्या, आणि हे लोक कृष्णाबरोबर खेळत बसायचे, ते खेळात रंगायचे. आणि जाताना लक्षात यायचं की अरे गाईंच्या घंटांचा आवाज यायला लागला, म्हणजे त्यांना वासरांची आठवण यायला लागली, म्हणजे गो धुली किंवा गो रज ही वेळ आलेली आहे, हे कळायचं. आज कसलाच आवाज नाही आहे, सगळीकडे शोधतात, कोणीही नाही म्हणल्यानंतर रडायला लागतात. गाय गेली तर माझे बाबा जास्तीत जास्त, आई मला घरात घेणार नाही, धाकटा भाऊ नसेल तर काय प्रसंग असेल. कृष्ण म्हणतो सगळेजण बसा डोळे बंद करून, मी डोळे बंद करून बघतो. आणि नंतर लक्षात येते की एका गुहेत ब्रह्मदेवाने त्या सगळ्या गायी ज्या होत्या, काही जणांबरोबर वासरं होती, काही जणांच्या गळ्यात घंटा वगैरे सगळं होतं, हे गोप होते छोटे, त्यांच्या खांद्यावर घोंगड्या होत्या, त्यांच्या हातात काठ्या होत्या, आणि त्या काठ्याला घुंगरू होती. हे लक्षात ठेवा, या सगळ्यांना त्यांनी त्या गुहेत ठेवलं आहे आणि स्वतः राखणदार बसलेला आहे. कृष्णाची परीक्षा पाहिला, कृष्ण शरण येणार बाबा रे शोध घेतल्यानंतर. अशा वेळेला कृष्णाने अंतर्ज्ञानाने ओळखला हा सगळा प्रकार, आणि कृष्ण स्वतःच ते सगळं बनला. काही गोष्ट आहे का हो, फक्त एकम सत आपण म्हणतो ना, एकच आहे ते ब्रह्म, आणि त्या ब्रह्मातून सगळं निर्माण झालेलं आहे. अरे एकच कृष्ण आहे, आणि तो कृष्ण म्हणजे परब्रह्म परमेश्वर परमात्मा, तो कृष्ण आहे. त्यांनी जितके गोप होते लक्षात ठेवा, छोटे गोप बालक निर्माण केली, त्यांच्या खांद्यावरच्या घोंड्या म्हणजे त्याच्यात कृष्णच झाला, कृष्ण घोंगडी झाला, कृष्ण गोप बालक झाला, कृष्ण काठी आणि घुंगरू झाला, कृष्ण गाई आणि वासर झाला, आणि गाईंच्या घरातला घंटांचा आवाज. अरे गाई इथे तर आहेत, आपण उगीच तिकडे शोधत होतो. सगळेजण आनंदात आले. आता इथे एक गंमत तुम्हाला सांगतो की ते कोण आहे, तो कृष्ण आहे. आपल्यात एक आपण आपल्याला कळत नाही, आपल्यात गजानन महाराज आहेत, ते सगळे कृष्ण आहेत. त्यावेळेला गाईचं दूध काढायला गेल्यानंतर दूध जास्त निघालं, दुधाची चव अमृतासारखी. मुलाची घोंगडी रोज धुवायला लागायची, आई म्हणते किती स्वच्छ आहे रे, आणि तुझी बासरी रोज पिचायची, आज किती आणि किती चांगली बासरी वाजवत आहेस, कसा तेजस्वी दिसतोयस तू, काहीतरी बदल झालेला आहे, शाळेसारखे वागायला लागलेले आहेत मुलं. अहो कृष्णच आहे तो, ती मुलं वगैरे ते सांभाळते, ब्रह्मदेव हा कृष्णच झालेला आहे. इतक्यात गर्गमुनी येतात, इकडे जसे वसिष्ठ आहेत तसे तिकडचे गर्गमुनी आहेत गोकुळाचे, आणि आल्यानंतर सांगतात ज्यांची मुलं लग्नाला आलेली आहेत आणि मुली लवकर लग्न करून टाका, कारण हा प्रकार काय आहे हे मला माहीत आहे.
ते कृष्ण असताना लग्न करून टाका. ते म्हणाले आम्हाला कळतच नाही, याची बासरी चांगली वाजवतो, घोंगडी मळत नाही आहे, काठी वगैरे फुटत नाही, सगळं चांगलं आहे, आणि हा अगदी आज्ञेत वगैरे वागतो. गर्ग फक्त हसतात आणि सांगतात लग्न करून टाका लवकर. एक वर्ष होतं, एक वर्ष हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तिकडे ब्रह्मदेवाला गायींची बाळंतपणं करावी लागतात, गायींचं शेण मूत्र हे सगळं कोण करणार आहे हो, कंटाळतो तो शेवटी. आणि शेवटी कृष्णाला शरण येतो, जसं निर्माण केलेलं आहेस तसं तू स्वतः कर, मी त्यांना आज संध्याकाळी आणून पोचवतो. कृष्ण परत रिंगणार, डोळे बंद करा, आणि नंतर स्वतः सगळं ते स्वतः शोषून घेतो स्वतः. आणि खऱ्या त्यावेळेच्या गायी वगैरे त्याही आता वर्षांनी मोठ्या झालेल्या असतात आणि त्या येतात. आणि मग काही गोकुळातली माणसं म्हणतात ते काही एक काही दिवसच मुलं सुधारली होती, आता पुन्हा ती बिघडली. तर हे गंमत लक्षात घ्या, हे इथे सांगितलं आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, तुझे ईशत्व प्राण्या, तू किती परमेश्वर आहे हे पाहण्यासाठी जेव्हा झाला विधाता म्हणजे ब्रह्मदेव, गाई वासरे चोरिता, गाई वासरे चोरली यमुना तटी गोकुळात, तेव्हा तू निजलीले करून अगदी सहज गाई वासरे होऊन ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाखविले. तू स्वतःच गाई आणि वासरे झालास. दुष्ट ऐशा काली आला, माहीत आहे की यमुने माझी तुडवून भला रमणक द्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास. कालियाला मारलेला नाही आहे, कालियाच्या पाच त्या फणा होत्या, त्याच्यावर तो एका हातात बासरी पण एका हातात कालियाचं शेपूट धरलेलं आहे असं नृत्य करत होता. आपण जो कार्यक्रम इथे केला होता संभव आम्ही युगयुगे, त्याच्यातला तो प्रसंग आठवा आपण. ते मला वाटतं की आता यूट्यूबवर वगैरे घालायला हरकत नाही आहे, ते घातलंही असेल. काय सुंदर नृत्य केलेलं आहे त्या मुलीनं. कृष्ण नाचतोय, अरे हा हुशारी आहे. तो म्हणतो मी करू काय कृष्णा, माझ्या श्वासातूनच विष बाहेर पडतं आणि म्हणून ती यमुना नदी काळी झालेली आहे. कालियामुळे कालकूट विष, जसं हलाहल विष आहे तसं कालकूट भयंकर विष, मी करू काय, माझा नाईलाज आहे. एक आहे तू इकडे का आलास, वाहती नदी आहे, हे पाणी विषारी सगळीकडे जातं, सगळीकडची वासर वगैरे मरायला लागलेले आहेत. तो म्हणतो मी रमणीक द्वीपात होतो, द्वीप म्हणजे बेट, बेट म्हणजे पाणी आहे आणि बाजूनी सगळी जमीन आहे, वाहत नाही पाणी, तळं म्हणतो ना आपण त्याला तळं, त्या तळ्यात मी होतो. पण तिथे तुझा गरुड यायला लागला आणि त्याला आयते साप खायला मिळायला लागले, गरुड साप खातो आपण अनेकदा बघितलेलं आहे, म्हणून तुझ्या संरक्षणाखाली इथे आलेलो आहे. तो म्हणतो ठीक आहे मी गरुडाला सांगतो, आता माझ्या संरक्षणासाठी रमणक द्वीपाला जा आणि यमुना स्वच्छ होऊ दे, हे तू केलंस. कालियाला मारलं का नाही. एक म्हणाला माझे पाय ज्याला लागतात त्याला मी सुद्धा मारू शकत नाही. हे बळीराजाच्या वेळेलाही सांगितलं आहे, बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवला आणि त्याला अमर बनवलं चिरंजीव, त्याला मी काही कोणीच मारू शकणार नाही आहे. हे कालियाच्या फणावर मी पाय ठेवून नाचलेलो आहे, लक्षात ठेवा, मी सुद्धा त्याला मारू शकणार नव्हतो. मी त्याचं कालिया दमन केलं, कालिया मर्दन केलं, कालिया हनन केलेलं नाही, मारलं नाही त्याला आणि पाठवून दिलं रमणक द्वीपाला, हे तू केलंस ना. आता पुढे दासगणू महाराज असं का म्हणतात, एवढे दीन का होतात, असे का प्रार्थना करतात. गेल्या खेपेलाही बघितलं होतं यळ आपल्यासाठी ते प्रार्थना करतात, ते दीन झालेले नाही, त्यांनी प्रारब्ध स्वीकारलेलं आहे, आपल्यासाठी प्रार्थना करतात. काय शब्द आहेत बघा बरं, तेवी तशा माझ्या दुर्दैवा तुडवूनिया, कालियाला तुडवलं तसं माझ्या दुर्दैवाला तुडव. दासगुणू महाराजांचं दुर्दैव काय हो, अरे ते संत पुरुष होते, हा प्रकृती वगैरे त्यांना काय, प्रत्येकाला प्रकृतीचा त्रास असतोच, आणि त्या काळात कुठे होतं एवढं मेडिसिन पुढे गेलेलं, मग ते तसं नाही. तेव्हा माझ्या दुर्दैवा तुडवूनिया वासुदेवा दासगणू करावा निर्भय सर्व बाजूने. आपल्याला सांगितले त्यांनी निर्भय वाहन गजानन महाराजांची पारायण करताना दासबोध वगैरे वाचताना रामदासांना शरण जाता, हनुमंत रामाला शरण जाता, आपल्या सद्गुरूंना शरण जाता आणि घाबरता, अरे निर्भय वा सर्व बाजूने. हे ही फलश्रुती आहे, या 13व्या अध्यायाची समजली तरी चालेल, ही फलश्रुती निर्भय सर्व बाजूने दासगणूला करा. ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू माझा अंत. माझी चिंता, कुठली चिंता आहे दासगणूंना, चिंता कुठली आहे, हां त्यांना दिसत नव्हतं बरोबर, म्हणजे दृष्टी अधू झाली होती, त्यांना इतरही काही रोग असतील, वृद्धत्व आहे, 90 वर्षाच्या वर जगले होते,
दासगणू महाराज, पण त्याला चिंता कुठली? अरे आपली आहे एवढा ग्रंथ मी तुम्हाला देतोय, एवढे गजानन महाराज जिवंत तुमच्यापैकी अनेकांनी बघितलेले आहेत, आणि चिंता हे बघत होते ते सगळे गजानन महाराजांनी बघितलेले बरेचसे लोक होते. कारण 10 साली गजानन महाराज गेले आणि 40 साली हा ग्रंथ प्रकाशित झाला. त्याच्या आधी 2-3 वर्ष हा ग्रंथ लिहिला होता. गंमत बघा होती मग माणसं. तुम्ही गजानन महाराजांना प्रत्यक्ष बघितलेत. मी एकदा फक्त बघितलं, अकोट्याला जाताना टांग्यातून जात होतो, गर्दी होती ओढ्याच्या काठी. कसली गर्दी आहे? कारण हे पोलिसात ना, काय गर्दी, बंदोबस्त वगैरे करायचं का? तर तिथे गजानन महाराज होते, सगळे नमस्कार करते. मी दुरून त्यांचं दर्शन घेतलं आणि गेलो. एवढं एकमेव दर्शन मी दासगणू महाराज म्हणतात गजानन महाराजांचं घेतलेलं आहे. तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलाय, तुम्ही त्यांची प्रत्यक्ष सेवा केलीत, आणि चिंता हे मी तुम्हाला सद्गुरूंची शपथ घेऊन अनुभवाने सांगतो. चिंता हा काय प्रकार आहे हो? चिंतन का नाही करत आपण? चिंतन करा, चिंता नको. आणि जसं लाईट लावल्यावर अंधार आपोआप जातो, चिंतन करायला लागल्यानंतर चिंता आपोआप जातात. चिंतन म्हणजे काय तेच तर आपण बघूया. ऐसे जरी आहे सत्य परी नको पाहू माझा अंत, माझी चिंता वार त्वरित आपुल्या कृपा कटाक्षे. आता पहिला मुद्दा निधी संकलन. पहिल्यांदा मठा, आता जुन्या मठातून नव्या मठात, की जिथे आता ते जाऊन बसले, फार महत्त्वाचा प्रसंग आहे. आता श्रोते सावधान. वाचक कुठे आला इथे? कुठे वाचक आला? श्रोते दासगणू मला सांगतायत. म्हणून हा ग्रंथ जर सवयीच्या प्रकाशात पहाटे जर वाचलात, निराळाच अनुभव येईल. अनुभव घेऊन सांगतोय, फक्त देवलीच्या प्रकाशात दिसेल अशा प्रकाशात, बाकी सगळं अंधार. फक्त दासगणू महाराज, गजानन महाराज माझ्यासाठी सांगतायत हे सगळं. बघा मग कळेल. आता श्रोते सावधान, बंकट हरी लक्ष्मण विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. वर्गणी जमवायला आपण पटी वगैरे म्हणतो ना कोकणीत. मोठा माणूस गेला पाहिजे ना एखादा, हे फटकळ माणूस गेला तर फुटकळ मिळणार आहे. फुटकळ म्हणजे 4 आणि 8 आणे मिळतील. आणि एखादा तालेवार मोठा माणूस गेला तर बरं. आणि पहिली रक्कम कोणी घातली हे महत्त्वाचं असतं. पहिलीच रक्कम 1.25 रुपये असेल त्या पटीतली तर पुढे काय मिळणार आहे? पहिली दणदणीत 1 लाखाची जर असेल तर बाकीच्या नॉटेल आपण निधन 500 रुपये तरी द्यायला पाहिजेत. 5 रुपये देऊन काय? म्हणून पुढे सांगितले, भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. हे लक्षात ठेवा, कुटाळकी, कुटाळी, कुत्सित, आपण म्हणतो ना की खऱ्या अर्थाने विघ्न संतोषी लोक. चांगली गोष्ट होत असेल ती त्यांना सहन होत नाही, विघ्न कुठे येत असेल तर त्यांना आनंद होतो. वर्गणीची काहो पडली जरूर तुमच्या साधुस्तव, हे फार महत्त्व आहे. दान कसं द्यायचं त्याचं रहस्य इथे दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे. दान, दानाबद्दल सात्विक दान, राजस दान, तामस दान, हे गीतेतही विचार केलेला आहे. इथे दानाचं रहस्य सांगतात. रहस्य म्हणजे सिक्रेट. हे काय रहस्य आहे एवढं? गंमत बघा. विचारतात की कुबेर त्यांचा भांडारी, हे परमात्मा ना. मग कुबेर की त्यांचा कोषाध्यक्ष, भांडारी म्हणजे ट्रेजरर, कुबेर ट्रेजरर. मग त्याच्या नावे द्या ना एक चेक लिहून, हुंडी द्या. मग कशाच फिरता दारोदारी? चिठ्ठी कुबेराच्या वरी करा म्हणजे काम झाले. कुबेराला सांगा आम्हाला पाहिजे मठ बांधायला, तो काय वरून वर्षाव करेल जसा केला होता मागे. ऐसे ऐकता भाषण जगदेव, हे फार महत्त्वाच्या 2 ओव्या आहेत लक्षात ठेवा. जगदेव बोलला हसून, या भिक्षेचं कारण आहे तुमच्या बऱ्यासाठी. तुम्ही काय म्हणताय? हे परमात्मा आहेत ना, यांचा कुबेर ट्रेजरर आहेत ना, मग कुबेराला चिठ्ठी द्या ना, ते महाराज जिवंत आहेत त्यावेळेला. अरे त्यांच्यासाठी कशाला? काय सुंदर आहेत या ओव्या. दासगणू महाराज कधी कधी एकदम कवी होतात चांगले ते. हे बघा, एरवी अगदी बोलत असतात, संभाषण आहे ते. स्वामी गजाननाचा, ज्यावेळेला 2 शब्द येतात तीनदा आपण वाचायचं एकटं वाचताना. स्वामी गजाननाचा, स्वामी गजाननाचा, स्वामी गजाननाचा, त्रैलोक्य हाची मठ साचा. त्रैलोक्य हा मठ आहे, त्यांना काय मठ बांधावा लागणार आहे? आणि किती मोठा मठ बांधणार? हे सगळे त्रैलोक्यच त्यांचं आहे, त्यांना काय मठाची गरज आहे? अवघी वने हा बगीचा, ही सगळी आरण्य आहे, हे त्यांचं उद्यान आहे, बाग आहे त्यांचं बगीचा. आणि पलंग ज्यांचा मेदिनी, ही सगळी पृथ्वी आहे, तो त्यांचा पलंग आहे, कॉट ज्याला आपण म्हणतो कॉट. मग त्यांना कसली गरज आहे? पुढे अष्टसिद्धीदासी परी, अष्टसिद्धी
राबताती ज्याच्या घरी तो न तुमची पर्वा करीत त्याचे वैभव निराळे. तुम्हाला काय कळणार आहे ते? कोण म्हणतो? जगू. आबा ते म्हणतात, जगदेव हसून बोला त्यांना, जगू आबा काहीतरी म्हणायचे. म्हणून पुण्य संचय करा, दान द्या, देणगी द्या पुण्य संचय करण्यासाठी. दोन भिकाऱ्यांची गोष्ट महाराज सांगतात बऱ्याच वेळा. दोन भिकारी, एकाला भीक खूप मिळायची, अनेकाला मिळायची नाही. दोन निरनिराळ्या पेठेतून जायचे. मला कमी मिळते आणि तुला जास्त का मिळतो? अरे तू जाऊन जो श्लोक म्हणतोस आणि मी जो श्लोक म्हणतो त्याच्यातला फरक आहे. मी श्लोक काय म्हणतो? गेल्या जन्मात मी कुणालाही भीक घातली नाही म्हणून या जन्मात भिकारी झालो. पुढच्या जन्मात तुम्हाला भिकारी व्हायचं नसेल तर काय? डिप्लोमसी आहे सुंदर. गेल्या जन्मात मी नाही भीक घातली म्हणून या जन्मात मी भिकारी झालो. तुम्हाला पुढच्या जन्मात भिकारी व्हायचं नसेल तर इतकंच मी म्हणतो, मला भीक घालतात लोक. खरे कसं सांगायचं ते महत्त्वाचं आहे. म्हणून पुण्य संचय करा, तुम्ही दान द्या, तुम्ही भिक्षा द्या. भिक्षा देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो आणि वर पुण्य आहे आणि घेणाऱ्याचा हात खाली असतो. ते पाप नाही आहे पण पुण्य तरी नाही आहे. म्हणून आपण म्हणतो ना, जे ब्राह्मण आहेत, जे चांगले शिष्य आहेत, त्यांनाच भिक्षा मागण्याचा अधिकार आहे. कारण अरे तुला मी पुण्य दिलं आहे, माझं कमी झालं रे, तुला पुण्य दिलं आहे म्हणजे तुझं क्रेडिट होत गेलं आणि माझं डेबिट होत गेलं. तुझा हात वरती होता, माझा हात खाली होता. आता माझं जर एवढं कमी झालेलं आहे, डेबिट तुम्हाला बँकेचा शब्द माहीत असेल, तर मला उपासना करून ते आजच्या आज परत क्रेडिटला आलं पाहिजे. हे ते लोक करू शकतात कारण ते माधुकरीसारखे जगत असतात. ते व्यापार व्यवसाय करत नाही, चार घरी भिक्षा मागतात, उरलेला सगळा वेळ उपासनेत घालवतात. भिक्षा मागून जे माझं पुण्य कमी झालेलं आहे, तुझा पुण्य संचय वाढलेला आहे, ते माझं कमी झालेलं पुण्य मिळवण्यासाठी उरलेला वेळ मी वाचवणार आहे. बघा विचार कर. आणि म्हणून आपण म्हणतो की दत्ताची जी स्थानं आहेत, नरसोबाची वाडी असू दे, विशेषतः निरनिराळे, की जिथे अन्नदान केलं जातं, की तुम्ही काही करू नका, कुणालाही आलं तरी तिथे भात आणि वरण वगैरे दिलं जातं. पण उपासना करा, साधना करा. माधुकरी म्हणून पूर्वी असायचं आहे, मुलं यायची आणि मुलांना द्यायचं, अरे तू आता अभ्यास कर, तुला घातलेलं आहे, अन्न करायला वेळ घालवू नकोस, अन्न करण्यासाठी अन्न धान्य वगैरे जमवू नकोस, मी तुला तयार अन्न दिलेलं आहे. पूर्वी तो वारावर जेवायचे, सोमवारी या घरी, मंगळवारी त्या घरी, बुधवारी त्या घरी. कशासाठी? की तुम्ही पुढे अभ्यास केला पाहिजे म्हणून. साने गुरुजींचे तुम्हाला सांगतो, खरंच किती अवघड जीवन होतं ते. गरीब होते ते, शिकायला पुण्याला होते, इचलकरंजीला होते काही दिवस. ते एक म्हातारी होती, ती त्यांच्यासारखीच गरीब. ती म्हणाली, मुला मला तुला भाकरी द्यावीशी वाटते रे, पण वाक्य काय पुरं करायला पाहिजे हे? मला तुला भाकरी द्यावीशी वाटते पण मला जर तिची वेदना कळली, मी भुकेलेलाच आहे, मला भाकरी मिळतच नाही आहे आणि मी तरुण आहे, ती म्हातारी आहे. एक कल्पना सुचली, वाटेत एक गिरणी होती पीठाची, त्या पीठाच्या गिरणीच्या मालकाला भेटतात साने गुरुजी, विद्यार्थी असतात त्यावेळेला, की मी तुझी गिरणी रोज झाडून स्वच्छ करून देईन पण मी तुला पगार वगैरे काही देणार नाही. ते झाडून स्वच्छ केलेलं जे पीठ असेल ना, ते पीठ मी नेईन. ते पीठ नेऊन ते त्या म्हातारीला द्यायचे. म्हातारी त्याच्या दोन भाकऱ्या करायची, एक साने गुरुजींना एक तिला. काय आहे हे? त्या गुरुजींचेच आपण वारस आहोत ना. विचार करा, साने गुरुजी, विनोबा भावे यांचं ऋण माझ्यावर आहे म्हणून मी तुमच्याशी बोलतोय, अगदी लक्षात घ्या. म्हणून भाविकांनी वर्गणी दिली. हां हे झालं. स्वामी गजाननाचा त्रैलोक्य हा मठ, हे आपण पुण्य संचय करा. उगा तर्क कुतर्क ना चित्ती धरा, पुण्य मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी, मेद म्हणजे फॅट. एका राक्षसाच्या दोन होते, त्यांना मारलं, त्यांच्या फॅट ही पृथ्वी तयार झालेली आहे. मेद मेदिनी, पण ती फार हे आहे, अत्यंत आपण सुपीक आहे म्हणतात ते. तुम्ही काय करा, या पुण्य मेदिनी माझी पेरा करा, आपुल्या संपत्तीचा पेरा. आणि पेरा केल्यामुळे काय होईल? संत सेवे समान, कोण नाही पुण्य आण, स्वामी सांप्रत गजानन. अरे आत्ता संतावरला तुम्ही दिलत ना तर ते कितीतरी पटीनं वाढतं. सध्या आपल्या भाग्याने संत आपल्या जवळ आहे ना, हे केवढी भाग्यवान. महाराजांनी जे रामपाठ म्हणून रचना केलेलं आहे, अयोध्या पुण्यवान नगरी येथे श्री राम राज्य करी. आज रामाचं आता मंदिर होते वगैरे आपण सगळं म्हणतोय, ते मंदिर आहे, त्याच्यात मूर्ती असणार आहे, पण राम ज्या वेळेला जिवंत असेल
त्यावेळेला अयोध्येत जे लोक राहत असतील ते किती भाग्यवान असतील. आज आपल्याला हा ग्रंथ वाचताना, ज्यांचं दर्शन घेताना, आज काय सुंदर स्वामी दिसत आहेत बघा बरं. खरंच म्हणजे प्रत्येक वेळेला आल्यानंतर मी भटजींना म्हणतो, आत्तापर्यंत 4-5 भटजी झाले असतील माझ्या कारकिर्दीत, काय सुंदर ते स्वामींना काही घातलं तरी सुंदर दिसतं. हे आपलं भाग्य आहे. पण गजानन महाराज असताना जे जिवंत होते, गजानन महाराज कुठली वस्त्र घालत होते हो? नव्हते घालत. पण तरीही भाग्यवान ना ते लोक, त्यांना गजानन महाराजांचा संस्पर्श स्पर्श होत होता. पुढे लक्षात ठेवा, संत सेवेसमान कोणते नाही पुण्य आन, स्वामी सांप्रत गजानन मुकुटमणी संतांचे. हे त्यांनी सांगितलेलं आहे. मी सगळ्या संतांची चरित्र लिहिली, हा संत राहिला कारण तो मुकुटमणी, ज्याला मेरूमणी म्हणतो, तसा मुकुटाचा जसा मणी असतो तशी माळ आधी सगळे 108 मणी घालतात आणि वरती मोठा मणी असतो त्याला म्हणतात मेरूमणी, जो ओलांडायचा नसतो, तसा मुकुटमणी संतांचे भाग्य आहे ते. त्याच्यानंतर हां, संत सेवेचं मान झालं. संत कार्याचं काही देता अगणित होते सर्वथा, अगणित. आणि त्यांनी उदाहरण दिलं ते आपल्याला पटतं. एक दाणा पेरिता, एक दाणा टाकिता, मेदीन माझी कणीस होते. आणि एका दाण्याला एक रोप येतो आणि त्याला किती कणसं लागतात हो. आणि एका दाण्यात, एका त्या कणसात शेकडो दाणे असतात, किती देते ती. आणि आपण पृथ्वीला काय करतो, पृथ्वीचं एक नाव क्षमा आहे, आपण तर तिला आईच म्हणतो, काळी आई वगैरे. धरते म्हणून धरती माता, धरित्री, धरा, वसुंधरा, किती शब्द आहेत हे सगळे. धरते आपल्याला पृथ्वी, धारण करते. मी रात्री पृथ्वीच्या कुशीत झोपलेलो असतो, उठल्यानंतर पहिल्यांदा तिला तुडवतो, एक मलमूत्र विसर्जन करतो, दुसरं स्नान केल्यानंतर ते पाणी जातो, शेती करायची असेल तर तिला खणतो, कधी जाळतो, घर बांधायचं असेल तर अगदी खोल खणतो, काय काय करतो जमिनीवर, तरीही ती माता काय करते, एक दाणा घातले की कणसं देते. अजूनही एक चिकूची बी पेरली किंवा एक आंब्याची काथो पेरला, वर्षानुवर्षे त्याला शेकडो आंबे लागत राहतात. एक कवाथा लावा तुम्ही, त्याला किती नारळ लागतात वर्षानुवर्ष. आणि किती अन्याय करतो आपण पृथ्वीवर, विचार करा. तरीही ती म्हणून क्षमा नाव पृथ्वीचं आहे ते लक्षात ठेवा. ऐसे बोलता साचार, असं त्यांनी सांगितल्यावर कुटाळ झाले निरुत्तर. हे जे कुत्सित लोक होते, विघ्न संतोषी दुष्ट लोक होते, निरुत्तर झाले. खरे तत्व असल्यावर कुंठित गती तर्काची. खरं तत्व असेल किंवा खरं सत्व असेल तर तर्काची गती कुंठित होते. ज्ञानेश्वर फार छान सांगतात की तर्क पांगळा होतो, पांगळा, तुम्ही पायच तोडून टाकलेत ते. काय तर्क 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 करता, माझ्या बुद्धीला पटेल तर. असं म्हटल्यानंतर विवेकानंदांनी विचारले, तिला तुझ्या मॅट्रिकला किती पर्सेंट मार्क्स आहेत रे, 38%. 38% बुद्धी तुझी आणि माझ्या बुद्धीला पटेल तर देवाचं अस्तित्व मान्य करीन, तुझ्या बुद्धीची लायकी काय आहे. खरंच तुम्हाला चिडून बोललेत ते. आणि त्यावेळेला मला पटलं की बुद्धी चुकीचंच माध्यम आहे. या ना महाराजांना, सत्पुरुषांना, परमेश्वराला, संतांना समजून घ्यायला बुद्धी उपयोगाचीच नाही आहे. हां, चिंतन करायला, पण भाव महत्त्वाचा ना. भावार्थ गीता, याच्यामध्ये भाव आधी येतो, अर्थ नंतर येतो. अर्थ समजला नाही तरी ते वारकरी काय भावपूर्ण जीवन जगतात त्यांचं. एका वारकऱ्याच्या घरातून दोन तीन मुलं अशी मेलेली होती, त्यावेळेला सांत्वन करायला त्या राज्याचे गव्हर्नर गेले आणि त्यांनी सांगितलं की वाईट झालं नाही. काय वाईट झालं? नाही नाही, सगळी मुलं गेली. तो नाही का रांगत, नातू रांगत होता म्हणाले. माझं नाव त्याला दिलेलं आहे, कोणी मेलेलं नाही म्हणाले, चालू आहे, तो रांगतोय ते. ही गीत आहे की म्हणाले, मी त्याचं सांत्वन करायला गेलो आणि त्यांनी माझं सांत्वन केलं. मुलं गेली वगैरे सोडा, तो नातू रांगतोय ना, माझं नाव त्याला दिलेलं आहे, परंपरा चालू आहे. कोण गेलं, येणार आहे, जाणारच आहे. विचार करा, जीवन स्वीकारायची. तर्क पांगळा होतो. नेता असता वजनदार, हे मगाशी मी तुम्हाला सांगितलं. वर्गणीती जमे फार, क्षुल्लकाच्याने न होणार कार्य कधी वर्गणीचे. म्हणून तालेवार निवडलेले आहेत. बंकटलाल आहे, आमचा हरी पाटील आहे, बघा ना ही सगळी मंडळी वर्गणी मागायला निघालेली आहेत. नूतन मठाचं बांधकाम हा त्याच्या पुढचा मुद्दा आहे.
असो म्हणजे काहीतरी बदल झाला, असो म्हणल्यानंतर प्रसंग बदलतो किंवा आता दासगणू महाराजांना नवीन पैलू सांगायचा आहे त्याच प्रसंगाचा, वर्गणीचा प्रसंग चालू आहे. असो मिळाल्या जागेवरी कोट बांधिला सत्वरी, कोट म्हणजे भक्कम भिंत, झटू लागले गावकरी मग वाण कशाची. दोन उदाहरणं देतो, मराठी एक सुंदर म्हण आहे की गाव करी ते राव न करी, गाव जे करतं ते राजा काय करणार आहे. हल्लीचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नाम फाउंडेशन, ना नाना पाटेकर, म मकरंदा नासपुरे, ही नावं मी मुद्दामून घेतो आहे, नट म्हणू नका, माणुसकी असलेली माणसं आहेत ती. अजून त्यांचं कार्य चालू आहे. ते म्हणले जे कार्य करायला सरकारला 50 लाख रुपये लागतात ते आम्ही 5 लाखापेक्षा कमी करतो, कारण का सगळं गाव आमच्याबरोबर असतं आणि आम्ही पैसे खात नाही, आम्ही पैसे खात नाही, आम्ही काम करायला सुरुवात करतो. हे नाम फाउंडेशन आणि आत्ता सांगितलेलं गाव करी ते राव, राजा काय करणार आहे गावांनी जर मदत केली नाही तर, हे महत्त्वाचं आहे. त्यावेळी समर्थ स्वारी होती जुन्या मठावर, काय त्यांची दूरदृष्टी असेल सांगा बरं. आपण गजानन महाराजांना काय काय आपली गजानन महाराजांबद्दल कल्पना आहे माहीत नाही. एक तर नुसत्या भाविकपण म्हणायचो, ते म्हणजे साक्षात परब्रह्म म्हणजे काय कळलं, ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे काय कळलं, नुसते शब्द नुसते शब्द, बघा तुम्ही विचार करून आणि मग लक्षात येईल तुमच्या की त्यांनी काय. त्यावेळी समर्थ स्वारी बसले होते, होती जुन्या मठावरी, त्यांनी विचार अंतरी, विचार त्यांना पुढचं दिसत होतं, विचार अंतरी ऐशा रीती केला हो, संतत संवाद चालू आहे या गजानन केला हो. हो कुणाला म्हणतात, आपल्याला म्हणतात दासगणू महाराज, अहो त्यांनी विचार केला, सतत संवाद आहे, हा संवाद आहे आपला दासगणू महाराज. आपण विषय गजानन महाराजांचं चरित्र, संतांचं चरित्र. पुढे बघा, आपण जेथे तेथे बसल्याविना काम न चाले झपाट्याने, म्हणून कौतुक समर्थाने लिहिला केले ते परियेसा. ऐका वाचा कुठे म्हणले हो, पारायणाची तुम्ही दृष्टी बदला. खरंच तुम्हाला सांगतो, अगदी तळमळीनं सांगतो, गजानन महाराजांच्या पायाशी बसून पारायणाची दृष्टी बदला. इतकी पारायण झाली तितकी पारायण झाली, ग्रंथ असा पाठ आहे तसा पाठ आहे, खूप चांगले होते पण प्रायमरी आहे, प्रायमरीतच राहायचं आहे का, सेकंडरीत नाही जायचं, पोस्ट ग्रॅज्युएट नाही व्हायचं, PhD सोडा पण पोस्ट ग्रॅज्युएट झालंच पाहिजे. ग्रॅज्युएट ग्रॅज्युअली होता येतं, पोस्ट ग्रॅज्युएटला काही ना काहीतरी नवीन करावं लागतं आणि मग PhD तर संशोधनच करावं लागतं आणि मग मी प्रायमरीतच खुश आहे. मागे तुम्हाला सांगितलं ना की एक मुलगा वडील आले माझ्याकडे आणि ते मुलगा ह्याचा होता, दुसरीचा होता, मी काही शिकवत नव्हतो त्या सेक्शनला. आले म्हणाले माझा मुलगा म्हणतो नापास होणार आहे मी, बाबा मी ठरवलं आहे यावर्षी नापास, हे काय ध्येय आहे काय म्हणाले. अरे मला मनातलं म्हणणं म्हणलं मीच पापी आहे, गेल्या आदल्या दिवशी ते कार्ट माझ्याकडे आलं होतं आणि म्हणलं पास 2 शब्द आहेत, नापास 3 अक्षर आहेत, नापास व्हायला पाहिजे माणसाने, पास काय सगळेच होतात, हे घरी गेलं नापास होणार म्हणून सांगितलं, हे कारण असेल का म्हणून त्या मुलाला बोलवलं. ते म्हटले नाही, तिसरीतली बाई आहे ना ती मारकी आहे आणि दुसरीतली बाई मला बरी करते, माझ्यावर प्रेम करते, म्हणून मी दुसरीतच राहायचं ठरवलं, तिसरीत जायचंच नाही. आपण असं ठरवलं का प्रायमरीतच राहायचं, 108 पारायण प्रायमरी, पुढे काय. अरे सांगितलं ना, नॉट बिटवीन द लाईन्स, अबव द लाईन, बिलो द लाईन, थ्रू द लाईन, बियॉन्ड द लाईन. बिटवीन काय नसतं, बिहाइंड नाही, बियॉन्ड थ्रू वाचायला शिकलं पाहिजे. आणि शब्दांचे वालिफ फेडीचे, शब्दांचे फोडून अंतर, वस्तू दावी निजसार, ऐसा गुरु माहेर सांगितलंय. माहेरी जायचं आहे ना तर तो सद्गुरु शब्द फोडून दाखवेल. आपण काय काजू तसेच खाणार होता, सोलून खातो, बदाम फोडून खातो आणि रोज जो एक नट आपण खातो कोकोनट, ती कट्टी टाकतो ना आपण, अरे शब्द म्हणजे कट्टी आहे, पारायण म्हणजे कट्टी आहे, नुसतं पारायण नुसतं पारायण, त्याने पुण्य मिळेल का, मिळेल. स्लो आहे, चिंतन करूया, अर्थ वाचूया, थांबूया, गजानन महाराजांशी संवाद साधूया. संवाद साधण्यासाठी आपल्याशी संवाद कोण साधत आहे, दासगणू महाराज, हे लक्षात ठेवा. म्हणून पुढे काय, हां आपण येथे तिथे गेल्याशिवाय ते केले ते परियसा. एका रेतीच्या गाडीवर समर्थांचे बैसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून. आता महार शब्द वापरलाय म्हणून हे पुस्तक जाळायला काही लोक पुढे येतील,
काय विचार रामचरित मानसात कुठली तरी, अरे ते त्या काळातले असते, कुठल्या तरी ग्रंथावर ते अवलंबून असतात, तिथे सांगितलेलं असतं. लगेच महार, महाराचा उल्लेख केला, आमच्या जातीचा अपमान झाला, आमच्या भावना दुखावल्या गेल्या, हे ह्या ग्रंथ किंवा हा ह्या काढून टाकला पाहिजे. हे असली आता हळूहळू दबणार आहे ते, कारण त्यांना कळणार आहे की ह्याला काही अर्थ नाही, तुमचं कोणी ऐकणार नाही आहे, कोणी ऐकणार नाही तुमचं. पुढे लक्षात घ्या की तो दूर झालेला आहे, त्याच्यावरचा तो संस्कार आहे. ते म्हणतात अरे आम्ही परमहंस आहे, आपण शेगावीचा परमहंस म्हणूनच त्यांचं चरित्र नाही का लिहिलं, शेगावीचा परमहंस. जवळजवळ 6 ते 10 वेळा शब्द आलेला आहे परमहंस. आम्हा परमहंसाचं विटाळ वाजा नाही, ते स्वतःला परमहंस म्हणून घेतात. म्हणूनच येते तरी तई महाराज बदलले ते असं कारे उतरला खान, आम्हा परहंस असं विटाळाचे बाधा नसे. अस्पृश्यता वगैरे आम्हाला कसले रे, आणि गजानन महाराजनंतर काहीच नाही. एरवी तुम्हाला माहीत असेल पूर्वी मुलं असायची खूप, त्यातलं एक पोर आईचं दूध पित असायचं, ते रडायचं, त्याच्यापेक्षा वरचं पोर त्याला खेळणं टाकलं की ते गप्प बसायचं. पण रडण्याच्या पोराला कपडे घातलेले आहेत, त्याचे कपडे काढा, कपडे काढला की ते कसं झालं, सोयात आलं. एरवी ते अनवाळं म्हणजे ओवळं आहे, अनवाळं आपण कोकणीत म्हणतो, ओवळं आहे, कपडे काढा त्याचे. गजानन महाराज तर काय धगधगीत होते की हो, धगधगीत सोवळं, धगधगीत पावित्र्य, धगधगीत पुण्य प्रभाव म्हणजे गजानन महाराज. वस्त्राचा स्पर्शच नाही आहे, पूर्ण वैराग्य जसं शुकाचार्यांचं तसं गजानन महाराजांचं. काय अपवित्र आहे तिथे, म्हणून म्हणतात तरी आम्हाला तसं काही लागत नाही. पण तो म्हणतो की त्यांनी उदाहरण दिलेलं आहे, हे उदाहरण दासगणू महाराजांचं असतं, फार अप्रतिम उदाहरण आहे. बघा पुढे, तई महाराज बदले तया असं कारे खाली उतरला असं, आम्हा परमहंसाचं विटाळाची बाधा नसे. महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे, ते आम्हाला योग्य नाही आहे, असं तो म्हणतो. ते त्याच्या मनावरचा संस्कार आहे. मारुती रामरूप झाला, मारुती रामरूप झाला, परी रामा सन्निध नाही बैसला, रामाच्या जवळ आसनावर कधी बसलाय नाही, रामाच्या रथावर कधी बसलाय नाही, सतत उभा राहिला. पुढे मारुती रामरूप झाला तरी रामा सन्निध नाही बैसला, तो उभाच पहा राहिला कर जोडून रामा पुढे, तो उभा राहिला. दास मारुती तसा मी उतरणार खाली, तुम्ही कितीही म्हणलात तरी हरकत नाही. बरे बापा, बापा कोण म्हणताय, दास गजानन महाराज तर सो कॉल्ड महाराला म्हणतायत बापा. बरे बापा, तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलानो नीट चला. आत्तापर्यंत किती निर्निळा बैल गाया झालेली आहे, तो घोडा झालेला आहे, माशा झालेल्या आहेत, सगळ्यांवर यांचं नियंत्रण आहे. आपलं शेवटचं प्रवचन गजानन महाराजांचं काय चरित्र आणि चारित्र्य आहे हेच आहे. अहो कशा कशावर यांचं नियंत्रण आहे, बैलानो नीट चला, बरोबर आहे. गाडीवाल्या वाचून बैल तसे वागले नाही कशासं बुजले, गाडीवाल्या वाचून आले नीट सांकेतिक स्थलासं. बैल जर म्हणतात बुजले नाहीत बैल, आपण का बुजतो, जरा संकट आले घाबरलो, जरा हे झालं घाले, किती काळजी घेतो, किती चिंता करतो, किती भीतो. बैल बुजलेले नाहीत हे सांगायचं आहे त्यांना, बैल व्यवस्थित गेलेले आहेत. महाराजांनी आपल्या जर एखादी गोष्ट सांगितली बास आपण तसं झालं पाहिजे. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बैसले, पोचले त्या तिथे मध्यभागी येऊन बैसले. हे येऊन बसणं असतं ना ते फार महत्त्वाचं असतं. जायच्या म्हणजे महासमाधीच्या आदल्या दिवशी गोंदवलेकर महाराज गेलेले आहेत गोशाळेत, आणि गोशाळेत इथे मला कायमचं राहावंसं वाटतं हे त्यांच्या तोंडातलं वाक्य. गोशाळेची व्यवस्था करायला अभ्यंकर नावाची व्यक्ती आहे, पण खरी सेवा करायला ते कडवा तोडा म्हणजे गवत घाला वगैरे, भवानराव नावाचा त्यांचा शिष्य आहे, हा खरा आहे त्यांचा शिष्य. त्याला इतका आनंद झाला, त्यांची झाड ती झाडली, शेण आणलं, सारवली, त्याच्या पद्धतीने काही रांगोळी वगैरे काढली असेल, तिथे खुर्ची ठेवली आणि महाराजांना म्हणाला बसा इथे, कायमचं राहावंसं वाटतं ना. मला त्याच्या इतके भाग्यवान गोष्ट कुठे, त्यावेळेला समाधी मंदिर नव्हतं लक्षात ठेवा, त्यावेळेला होतं ते राम मंदिर. थोरल्या रामाच्या मंदिरात 2 खोल्या होत्या, एकात आईसाहेब राहत होत्या आणि दुसऱ्यात महाराज राहत होते, 2 खोल्या होत्या. इथे कायमचं राहायचं आहे म्हटल्यानंतर त्यांनी सगळं केलं. दुसऱ्या दिवशी पहाटे महाराजांनी सोडला ना प्राण, महासमाधी घेतली, तिथे त्यांचं दहन केलं.
रक्षा जिथे आज मागे तुळस आहे तिथे त्यांची रक्षा ठेवली, तो कुंभ बांधून झाल्यानंतर इथे ठेवून त्याच्यावरती समाधी बांधली। ते लक्षात ठेवा, इथे राहावे, तिथे जाऊन बसलेले आहेत, कसे बसले आहेत बघा महाराज, त्याचं हरकत नाही, माझ्या मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे। हल्ली म्हणजे 1940 साली गोष्ट आहे, पुढे आणखीन भव्य वाढला, पण ती जागा तीच आहे समाधी। आणि आपण म्हणतो ना गजानन महाराजांची समाधी कशी आहे, एका अर्थाने संजीवन समाधी आहे, कारण गजानन महाराजांच्या देहावर अंत्यसंस्कार अग्निसंस्कार केलेला नाही आहे। कारण का, की ते गेले तरीसुद्धा डोक्यावर ठेवलेलं लोणी वितळत होतं, आणि ते सांगतात जोशी कोण होते ते की वर्षभर ते असे राहतील, म्हणजे ते जिवंत असतील, त्यांच्यात कुठेतरी सूक्ष्म प्राण असेल, त्यांनी तो रोखून धरला असेल किंवा सोडला असेल, ते जिवंत आहेत। पण त्यांनी सांगितलं होतं ना भाद्रपद शुद्ध पंचमी या गणपतीचं विसर्जन करायचं, ऋषीपंचमीला त्यांनी सांगतायत विसर्जन करायचं, ते सांगतायत आषाढ महिन्यात, विचार करा। मग आता विसर्जन केलं पाहिजे तर आपण काय करूया, त्यांचा देहच ठेवूया, म्हणून त्यांचा देह ठेवलेला आहे। स्वामी स्वरूपानंद वगैरे देह ठेवलेला आहे, आपले ब्रह्मानंद महाराज कुंडईचे देह ठेवलेला आहे, याला सुद्धा संजीवन समाधी म्हणतात, कारण आज चैतन्य आहे त्यांच्या अजून असं समजतात आणि म्हणून तसं करतात। ते हे पुढे ते तसे त्यांनी सांगितले, बरे बापा मर्जी तुझी, त्यास हरकत नाही माझी, बैलानो नीट चला, आजी गाडीवाल्या विचून ते आले, समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथेच हल्ली काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे। आता महाराज जिथे बसले होते तो मध्य धरायला लागला, बाजूनी बांधकाम झालं, म्हणजे जो 2 एकर जागा मागितली होती तो करी नावाचा साहेब, AC करी त्याचं नाव, तर तो ब्रिटिश होता, तो म्हणतो आत्ता 1 एकर देतो, कारण तुम्ही वापरलीच नाही तर मला समाधान होईल असं झालं तर तुम्ही 2 एकर देतो। तर ह्यांनी काय केलं की देशमुख आणि पाटील यांच्यातली जी दुफळी होती ती त्यांना घालवायची होती। आत्तापर्यंत कधी ते देशमुखांच्याकडे राहिले, कधी पाटलांकडे राहिले, बंकटलालकडे अगदी सुरुवातीला राहिले, ही जागाच अशी आली की त्यांना ते पूर्ण करण्यासाठी खावी लागली, म्हणजे घ्यावी लागली जागा। आणि कुठल्या तरी मगाशी कुत्सित जो माणूस आहे विघ्न संतोषी, त्यांनी तक्रार केली की तुम्ही दिली होती 1 एकर, या 1 एकरच्या बाहेर यांनी बांधकाम केलेलं आहे। जोशी नावाचे आले, त्यांनी दंड केलेला आहे, नाही त्याने आधी कुणीतरी दंड केला आहे, दंड केल्याचा उल्लेख नाही, पण झालेला दंड माफ करा, कारण 2 एकर आपण त्यांना देणारच होतो, ते बांधकाम अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे जागा ती महाराजांनी पुढचा विचार करून सगळं केलं होतं, सगळे लोक एकत्र आले, त्या दुफळी होती ती दुफळी कमी करण्यासाठी अशी जागा त्यांनी निवडली। समर्थ वाक्य खोटे झाले, ऐसे न कोणी ऐकले, असो शेगावाचे लागले लोक भजनी स्वामींच्या, असो। आता इथे हा प्रसंग संपला। आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार म्हणजे समर्थांचे चमत्कार ते आता वर्णितो। आता हे झाल्यानंतर पुढच्या अध्यायात ते सगळे येईल सुरे। आता गंगा भारतीची गोष्ट आहे, गंगा भारती तुम्हाला सांगितलं एक विशिष्ट प्रकारचा असा भक्त येतो, चांगला आवाज आहे, पहाडी आहे पण मधुर आहे, एरवी पहाडी आवाज कर्कश वाटतो, हा पहाडी आवाज आहे म्हणजे दूरवर ऐकतो, त्याला माईकची गरज नाही आहे, पण कसा आहे मधुर आवाज आहे। पण झाला त्याला 3 शब्द वापरतो, कुष्ठरोग, महारोग आणि रक्तपिती, म्हणजे ज्याला आपण आज लेप्रसी म्हणतो, तिथे अंधश्रद्धा शब्द वापरला आहे। अंधश्रद्धा नाही, ते अज्ञान आहे की हा स्पर्शजन्य रोग आहे, म्हणजे त्यांनी कुणाला स्पर्श केला तर त्याला तो रोग होतो, म्हणून त्या माणसाचा त्याग करतात, कुठे त्याग करतात, हॉस्पिटलमध्ये आणून सोडतात, रेल्वे प्लॅटफॉर्मवरून सोडतात, त्यांनी शेगावला आणून सोडलं, कारण ते भजनं वगैरे चांगली म्हणायचे, म्हणा शेगावच्या लोकांनी सांगितलं कधी महाराजांच्या समोर यायचं नाही, त्यांच्या पायावर डोकं टेकवणं नाही, काय पायाला हातसुद्धा लावायचं नाही, दुरून तुला काय गायचं ते गा। महाराजांच्या कानावर ही गाणी नक्कीच जात, ही भजनं नक्कीच जात होती, त्यांना ती भजनं आवडत होती। भजनं कोण म्हणतंय हा उल्लेख तिथे आलेला नसला तरी ही प्रेरणा महाराजांनीच त्याला दिली की ये तू माझ्या दर्शनाला, कोणालाही न जो म्हणतो हा सगळ्यांना चुकवून तो गेला आणि पायावर डोकं ठेवलं, आणि पुढे काय झालं ते आपल्याला माहीत आहे। पण हा गंगा भाग याचं गंगा भारती कशासाठी उदाहरण दिलं, उपरती म्हणजे काय, रती आपल्याला, रती म्हणजे इंटरेस्ट, आपल्याला ते खाण्यात रती आहे,
तिकडे जाण्यात रती आहे, गप्पा मारण्यात रती आहे, निंदा करण्यात रती आहे, पैसे मिळवण्यात रती आहे, देहाचे भोग मिळवण्यात रती आहे, आपली सगळी इस्टेट संपत्ती वाढवण्यात रती आहे, उपरती खूप झालं आता नको, आता खूप झालं नको म्हणून तिथे थांबणारे लोक आहेत, पण त्याच्यापेक्षा महान लोक म्हणजे सगळं नको टाकून जाणारे, म्हणजे एखादा गौतम बुद्ध राजपुत्र आहे, एखादा अशोक जिंकले लढाई सगळं सोडून दिलं, माझ्या याच्यात आता जनावरांसाठी पहिले दवाखाने माणसाच्या इतिहासात अशोकाने काढलेले आणि पूर्णपणे अहिंसा, राज्यात कुणी काही जनावर वगैरे मारायचं नाही, आणि त्यांनी जिंकलं कलिंगचं युद्ध जिंकलं आहे महायुद्धासारखं, किती प्रेत पडलेले आहेत, रक्त वात आहे, मांसाचा चिखल झालेला आहे, त्याच्या मनात द्वंद्व निर्माण झालेला आहे की हा विजय मिळवून मी काय मिळवलं। इतक्यात मागून बुद्धांचे भिक्षूंचा एक संघ जातो आहे आणि छानपणे ते म्हणतात ना, बुद्धं शरणं गच्छामि, हे जे आहेत ना गच्छामि, जा शरण जा, नंतर संघम शरणं गच्छामि, बुद्ध काय कायम राहणार आहे का, पण बुद्धांनी स्थापन केलेले संघ राहणार आहे, संघटना राहणार आहे, पण संघटन तरी कायम राहणार आहे का, पुढे त्यांच्या ते गट पडले, दुई झाली, आपल्याला हा अनुभव आज तर जास्तच येतो, म्हणून धर्मम शरणं गच्छामि, हे मागे बघितलं काय शांत आहे, काय आनंदात आहे, फक्त वस्त्र अंगावर मुंडळलेलं आहे, त्याला शिवलेलं नाही आहे शिंप्याने, मुंडण वगैरे केलेलं आहे, ते बघितल्यानंतर तुम्ही एवढे शांत कसे, आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत बुद्धाचे, त्यामुळे आम्ही शांत आहोत, मग मला होईल का अनुयायी, मग तो अशोकाचा पुढचा प्रवास तुम्हाला माहीत आहे, त्यांनी संघमित्रा आणि महेंद्र एकेला श्रीलंकेत पाठवलं आणि दुसऱ्याला जपानमध्ये पाठवलं, आज भारतात ओरिजिनल बुद्ध जवळजवळ नाही, ते नियो बुद्धिस्ट म्हणतात आंबेडकरांच्या माध्यमातून झालेले बुद्ध, बौद्धच आहेत ते, पण तसं स्वतःला ते बौद्धाचे फार क्वचित म्हणवतात, पण जपानमध्ये बौद्धांचे पॅगोडा शांती आणि श्रीलंकेत, हे तिकडे तरी आपले आपली मुलीला मुलीला मिशनरी म्हणून पाठवलं अशोकाने, आणि हे इसवी सणाच्या पूर्वी येशू ख्रिस्त जन्मायच्या आधी, म्हणजे मिशनरी मिशनरी आपण त्यांचं कौतुक करतो, आपण केलेलं आहे, पण त्यांच्याकडे ऑर्गनायझेशन आहे, आपला तो दृष्टीच निराळी आहे, असू दे। पुढे काय सांगितलेलं आहे, गंगाभरताची व्याधीमुक्ती, हा प्रसंग लक्षात ठेवा, मेहकराच्या सान्निध्याला, मेहकर म्हणून आहे तिथे शाळीग्रामात पंचायत नाही, रामपंचायत का विष्णू, मोठा शाळीग्राम, आता परवा शाळीग्राम हा तिथल्या गंडकी नदीतून नेपाळमधून आणला, लाखो लोक रस्त्यावर उभे होते, कोणीही त्यांना बोलावलं नव्हतं, बाबा काढली नव्हती की आपल्या तुमच्या रस्त्यावरून मोठ्या शाळीग्राम जाणार आहे, ज्याच्यात राम पंचायत वगैरे काढणारे, अयोध्येला स्थापन करणाऱ्या मूर्ती, अहो लाखो लोक जमले, यांची श्रद्धा तुम्ही काही कोर्टात सिद्ध करणार, साधा नियम आहे, कोर्टाने केस ॲडमिटच करून घ्यायला लावतं, 1949 पासून रडवलं, कोर्ट म्हणेल संबंध काय आमचा। एक मागचा प्रसंग सांगतो की एक माणूस ब्रिटिश अधिकारी विचारतो, त्यावेळेला रेडिओ होता त्यांचा, रेडिओवरून आम्ही कधी जाहिरात करत नाही, वर्तमानपत्रात कधी जाहिरात येत नाही, कधी तुम्ही दवंडी पिटत नाही किंवा गाडीवरून सांगून जात नाही, तरी बरोबर त्या तिथीला त्या वेळेला त्या प्रयागला लाखो लोक कुंभमेळ्याला जमतात कसे, बघा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी, ते म्हणाले तुम्हाला थांबा दाखवतो, त्यांनी पंचांग आणलं, आजही पंचांग किती बारीक छापलेलं असतं आणि ती एक ओळ इथे म्हणाले कुंभपर्व लिहिलेलं आहे, पण म्हणाले साक्षरता कुठे, भारतात 20% साक्षरता नव्हती, पण म्हणाले पहिला दिवस असतो ना गुढीपाडवा, त्या दिवशी सगळं गाव जमतं, आणि जे जोशीबुवा असतात ना ते पंचांग वाचून दाखवतात, यावेळेला कुंभमेळा आहे हे सगळं, क एवढी पंडित मदन मोहन मालवीय म्हणतात आमचा देश कळणारच नाही तुम्हाला, एवढं कुणीतरी लिहिलेलं, लाखो लोक जमतात, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आपण ही श्रद्धा लक्षात न घेता राष्ट्राची उभारणी आत्तापर्यंत करत गेलो, आता गेल्या काही वर्षात इकडे जाणीव व्हायला लागलेली आहे की संत महंत आहेत, संत खरे नेते आहेत,
जन गण मन अधिनायक गजानन महाराज आहे. विचार करा तुम्ही, नुसतं जनगण काय, जनगणना म्हणजे सेन्सस, लोकसंख्या मोजा, जनगणना म्हणजे मत मोजा, नाही जनगण मन. आणि मनाचे अधिनायक संत आहेत. पुढे लक्षात ठेवा, मेहेकरच्या सान्निध्याला तिथे शाळीग्रामातली मोठी अशी मूर्ती आहे. सवडद नामे ग्राम भला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी, याच होता महारोग लेप्रसी. कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग जागा दोन्ही पायाला. आता एक लक्षात ठेवा की अलीकडच्या काळातला जगात गाजलेला चमत्कार म्हणजे चार पाच महारोग्यांना एक दोन गाय, एक दोन बैल, आणि मुख्य म्हणजे काय नेलं त्यांनी, काही दोऱ्या, काही कुदळी. महाराष्ट्र सरकारने त्यांना ज्याला चंद्रपूर वगैरे म्हणतात अशी दूर, जिथे आज बाबा आमटेंनी आनंदवन वसवलं. आनंदवन म्हणजे नंदनवन आहे ते, महारोग्यांनी वसवलेलं आहे. ज्यांच्या हाताला बोटं नाही आहेत ते पायाने काम करतात, पायाचे बोटं गेले ते हाताने काम करतात. आंधळे आहेत तिथे, आंधळ्यांसाठी थिएटर, त्याचं उद्घाटन पु ल देशपांडेंनी केलं होतं. म्हणाले आंधळे काय सिनेमा बघणार आहेत, पण हीच खरी दृष्टी आहे. त्यांना ज्या पद्धतीनं विचार करा, आणि त्यांनी पिकवलेली भाजी, त्यांनी काढलेली फळं मुंबईपर्यंत विकायला येतात. बरे झाले महारोगी, आणि बरे होतातच, प्रेम पाहिजे हो. ज्या वेळेला एक पाऊस पडत होता, महारोगी होता, त्याला असे मॅगट्स म्हणतात त्या आळ्या अशा जमकेतून बाहेर येत होत्या, ते पुढे गेले आणि म्हणाले अरे मला इतकं त्याच्या वेदना त्याला कशा सहन होत असतील. परत आले आणि त्यांनी आपला ओव्हरकोट त्याच्यावर घातला. रात्री त्यांनी विचार केला की कदाचित मी ओव्हरकोट माझा घातला नसता तर तो आज रात्री मेला असता, त्या वेदनातून सुटला असता. त्यापर्यंत त्यांना माहीत नाही महारोग म्हणजे वेदना नसणं. महारोगाचं पॅच असेल ना तर सुई टोचली तरी दुखत नाही तुम्हाला. सगळ्या नर्स मरतात, वेदना नाही आहे, पण त्यांना माहीत नव्हतं. मी त्याचं आयुष्य का वाढवलं, आणखीन काही दिवस त्याला सहन करावं लागणार, काही नाही. हा मोठा माणूस, प्रकाशाचा क्षण आपल्याही जीवनात येतो, खरं नाही आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, पण आपले इतके क्षुद्र संकल्प असतात, काही क्षणच टिकतात बुडबुड्यांसारखे, पण होत नाही. पण एखादा सत्यसंकल्प असतो. मी तुम्हाला खरंच सांगतो, या झाडाखाली एक घुमटीन त्याच्यात ठेवलेला गजानन महाराजांचा फोटो, तिथपासून मी बघतो आहे हे कसं झालं मंदिर हो. कोणाचा तरी संकल्प आहे ना, आणि त्यांचे आशीर्वाद आहेत. ते म्हणतात संकल्प तरी करा ना तुम्ही, ठरवा ना तरी. निग्रह म्हणजे काय आपल्याला आता या पुढच्या प्रसंगात दिसतंय. लक्षात घ्या, कर पद बोटे झडून गेली, हाताचे पायाचे बोटं झडून गेले. तनु प्रती चढली लाली, लाल झाली त्याची कातडी. कानाच्या सुजल्या पाळी, हे कानाचे जे त्याला पुढे चाफे म्हणलेले आहेत, त्याला पाळी चाफे म्हणलेले आहे पुढे. कंडू सुटला तनू, ते सगळी खाज सुटलेली आहे त्याला. म्हणून गंगा भारती त्या महारोगा त्रासला अति, समर्थांचे ऐकून कीर्ती. हे सवडत जवळ आहे गाव, लांब नाही. ऐकून कीर्ती शेगाववासी पातळा, त्यांची कीर्ती काशीपर्यंत पोचली होती गजानन महाराजांची. म्हणून तो गांजा उन्नवस अर्पण करायला काशीहून येतो, हे लक्षात ठेवा. कीर्ती पसरते हो, जसा कस्तुरीची बाटली उघडली की सगळीकडे वास दरवळतो. विचार करा, आणि पूर्वी नुसती बाटली उघडायची, आणि हा वास जसा सगळीकडे पसरला आहे, तशी हे मुला तुझी कीर्ती, हे शिष्या तुझी कीर्ती, तुझ्या कार्याची कीर्ती, त्याचा सुगंध पसरू दे. अशी भाषण, सुगंध म्हणजे फक्त वास नाही चांगला. आपण म्हणतो ना महामृत्युंजय मंत्र, त्याला म्हणतो सुगंधिम पुष्टिवर्धनम. सुगंधी म्हणजे काय, अगरबत्ती लावायची नाही, माझ्या कीर्तीचा सुगंध, मी करतो त्या अचीवमेंट कार्याचा सुगंध, तो पसरला पाहिजे ना. आणि म्हणून ती फुलं शबरीकडे कसे जातात, त्याला काही कोणी शबरीचा पत्ता सांगतं नाही, शबरी पुढचा पत्ता सांगते. त्यांना अशा फुलांचा वास येतो. लक्ष्मण म्हणतो रामात 13 वर्ष होऊन गेलेली आहेत त्यावेळेला, 14 वर्षातली. अशी आपण रानफुलं इतकी बघितली, सीतेने मग हे करून गजराकडून ते सीतेच्या शोधाला निघालेले आहेत, त्यावेळेला दुःखात आहेत, पण त्याच्या आधी सीतेने कितीदा ते गजरे वगैरे करून गळ्यात माळले असतील केसात. लक्षात घ्या, ते जातात त्या वासाकडे, तिथे शबरीचा आश्रम मतंग ऋषींचा. लक्ष्मण प्रश्न, ही फुलं कुठली, ती म्हणाली फुलं स्वेद फुलं.
अरे घामाची फुलं, अरे घामाला घाण वास असतो. राई म्हणाले, माझे गुरु मतंग ऋषी आपल्या शिष्यांच्याकडून शेतात जायचे, काम करायचे आणि आपल्या निढळाचा घाम या झाडांना घालायचे. त्या घामाचं सिंचन, घर्मबिंदू, स्वेदबिंदू, त्या घामाच्या पाण्याने ही फुलं आलेली आहेत, म्हणून ही फुलं सुगंधी आहेत. आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला जर खरा श्याम आणि खरं राम भेटायचं असेल तर मध्ये घाम पाहिजे. घाम गा उजवीकडे, राम डावीकडे, श्याम उभाच आहे. आणि घाम गाणं म्हणजे काय? भक्ती करा. अरे रात्रंदिवस भक्ती करा, पहाटे उठा, कष्ट करा, तो घाम आहे. कष्ट करा, गोव्यात बसल्या ठिकाणी घाम येतो. आणि बघा, मी घामाचा पैसा जमवलेला आहे. कसला? त्या घामाच्या पैशाने सत्यनारायण करायचा. घाम कष्ट करून आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. पुढे काय? म्हणून गंगा भारती श्री श्रोते श्रोते, आपल्याला परत म्हणले श्रोते, त्या गोसाव्या प्रत लोक अडवू लागले बहुत, तुला रक्तपिती म्हणजे हा कुष्ठरोग महारोग लेप्रसी आहे सत्य, तू न जावे दर्शना. लोकांनी सांगितलं हा स्पर्शजन्य रोग पाहतो. म्हणून वैद्य डॉक्टर हे दोन येतात नेहमी. माझा वैद्य गजानन, मला डॉक्टरची गरज नाही आहे, हे म्हणजे काय अर्थ आहे? हे डॉक्टर म्हणजे ॲलोपॅथी, ही इंजेक्शन वगैरे, आणि वैद्य म्हणजे जडीबुटी. हे सगळा तिथे बसलेला आहे तो. माझा वैद्य गजानन सांगती याचा विचार तू आपुल्या मनी करी, परी एके दिनी. आता ही त्यांनी ऐकली हो त्याची भजनं आणि आज शिरले त्याच्या मनात गजानन महाराज आणि त्याला प्रेरणा दिली, ये आज तू माझ्या दर्शनाला. बघा, एके दिनी गंगा भारती चुकवून अवघ्या लोकाप्रती येता झाला सत्वर गती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया डोई ठेवता पायावर. इतकं लानी लोकांची नजर चुकवली, पोचला डोई ठेवता पायावर समर्थानी चापट थोर. या चापटीचा उल्लेख त्याने आपल्या बायकोपुढे आणि मुलापुढे केलेला आहे. बघा, चापट थापट आपण म्हणतो ना, ती मारली त्याच्या डोक्यावर अतिजोराने विबुध हो हो. परत सांगताय, विबुध म्हणजे ज्ञानी, बुध म्हणजे बुद्धिमान. तुम्ही बुद्धिमान आहात ना, प्रसंग बघा ना, लक्ष करा, चिंतन करा या प्रसंगावर. म्हणून तो उभा ठेवला, ठाला उभा राहिला, समर्थासह न्याहळू लागला. त्याने कधी जवळून बघितलंच नव्हतं. स्वामींनी त्याचे थोबाड आला, दोन्ही करे ताडिले, दोन्ही हाताने त्याला मारलं, फडाफडा मारल्या मुखात. आणि वरती एक लाथ, खाकरोनी बेडक्या प्रत थुंकले त्याच्या तनूवर, त्याच्या शरीरावर थुंकले. आता गंमत बघा, तोच त्याने प्रसाद मानिला. ऐसा स्वामी समर्थ बऱ्याच वेळेला हातात लाकूड आहे, नाही घे लाव उघडून त्याला. आता लाकडात कुठे गुण हो? नाही, त्या शक्तिपात असतो. लक्षात ठेवा, रामाचा स्पर्श झालेला बाण मला लागला. मारीच म्हणतो त्या बाणाला टोक नव्हतं आणि म्हणून मी दूर इथे आलो, मी बदलूनच गेलो, कारण रामाच्या हाताचा स्पर्श झालेला. तो जयंत इंद्राचा मुलगा आहे, त्याला रामाने आपल्याला स्पर्श करावा म्हणून वाटतंय, म्हणून तो सीतेला त्रास देतोय. सीता शांतपणे रामाच्या बंडीवर डोकं ठेवून झोपलेली आहे. लक्ष्मण कुठेतरी फळं वगैरे आणायला गेला असेल. आणि किती झालं तरी ती राजकुमारी आहे हो. रामाला नेहमी वाटायचं आपल्यामुळे ही एवढे त्रास सहन करते. शांत झोपली आहे तर राम मांडी वगैरे सुद्धा हलवत नव्हता, पण हा कावळा येत होता आणि तिच्या पायाला चोच मारत होता. ती पाय हलवत होती, हा राम त्याला पहिल्यांदा हाकलत होता, तरी तो पुन्हा पुन्हा यायला लागला. आणि रामाने गवताचं पातं उचललं, त्याला ईशिका म्हणतात, ईशिका तृण, त्याच्यावर मंत्र म्हटला, ईशिकास्त्र तयार केलं आणि तो कावळ्याला मारला. कावळ्याचा एक डोळा गेला, लक्षात ठेवा. त्या जयंताचं समाधान झालं. कावळा तेव्हापासून एकाक्ष आहे, कावळ्याला एकच डोळा असतो. आपण अनेकदा बघितलं कावळा नेहमी मान हलवत असतो, त्याला इकडे बघायचं असेल तर तो इकडे करतो म्हणजे डोळा इकडे येतो, आणि इकडे केलं की डोळा इकडे येतो. त्याला दोन खोबणी आहेत पण एकच डोळा आहे, त्याला एकाक्ष म्हणतात. जसे शुक्राचार्य एकाक्ष, असाच प्रसंग आहे. पण इथे जयंताला केवढा आनंद झालेला आहे की माझा डोळा गेला तरी चालेल, मी कावळा झालो होतो, कशासाठी? रामाने मला स्पर्श करावा. आता बघा ना, थापड मारली तरी स्पर्श आहे होतो. रावण म्हणतो की रामाच्या हातून सुटलेल्या बाणाने मी जय श्री राम म्हणून जातो ना, विचार करण्यासारखे. म्हणून तोच त्याने प्रसाद मानिला, समर्थांचा प्रसाद मला. बेडका जो का म्हणजे तुंकी पडली होती तयाच्या,
तो त्याने घेऊन करीत चोळून अवघ्या शरीरी लाविता झाला मलमा परे. आपल्याला वाचतानाही केळस येईल, कारण आपण इतके देहाची शुद्धता, दे शुद्धता नाही तो स्वच्छता, शुद्धता मनाची असते. आपण वापरतो ना की पहिली आहे ती स्वच्छता, नंतर आहे ती पवित्रता, नंतर आहे ती शुद्धता, आणि शेवटी आहे ती शुचिता. मन बुद्धी चित्त आणि अंतःकरण ज्या चतुष्टय आपण म्हणतो ना, पवित्रता स्वच्छता करायला साबण पुरतो, निरनिराळ्या प्रकारचे डिटर्जंट पुरतात. स्वच्छता मनाची, बुद्धीची, चित्ताची क्रमक्रमाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथे लक्षात ठेवा की तोच त्याने प्रसाद मानिला, तो त्याने घेऊन करी मलमापरी. तिथे कुत्सित एक होतेच ना बघायला, तो प्रकार पाहिला एक कुटा तिथे होता. शब्द खास पोलिसी आहे तर कुटा आहे. आपण किटाळ शब्द वापरतो, किटाळ म्हणजे उगीच आरोप केला. कुटाळ तेथे होता, तो गोसाव्याशी बोलता झाला, पहा येणे रीती. आधीचे शरीर नासले हे गोसाव्या गंगा भारती, तुझा आधीच तुझे आहे बापा भले, त्यावरही त्यांनी टाकेली या अमंगळ बेडक्या, अपवित्र अशी थुंकी त्यांनी टाकली. तो तू प्रसाद मानिला, अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाके म्हण. तुकोबाने आधी सांगितलंय, नाही निर्मळ मन काय करील साबण. मन जर निर्मळ नाही, किती साबण लावला तरी नाही हो. तपश्चर्याचं महत्त्व सांगणारी एक गोष्ट आहे की एक राजा जलविहार करायला निघाला, त्याच्याबरोबर राजगुरू होते. राजगुरूंनी सांगितली जीवन सरिता आहे, जशी गो माता दूध देते तशी सगळ्यांना पाणी देते, ही लोकमाता सरिता आहे, तिच्या पाय चपला काढायच्या तिच्यात प्रवेश करताना. नाव वगैरे होती, राजाने चपला काढल्या, काठावर काय होते वाहून आलेले कोळसे होते, जंगलात झाडं वगैरे आग लागते, झाडाचे कोळसे झाले होते, राजाचे पाय झाले काळे. आणि तो बघितला तर राजाचे पाय काळे म्हटल्यानंतर सगळ्या सैनिकांना सेवकांना बोलवलं, वाटेल तेवढा साबण वापरा पण कोळशानं पांढरं करा. आता राजाचा हट्ट म्हटल्यानंतर कोण काय करणार आहे, घासतायत कोळसे, ते सगळं पाणी नदीचं काळं झालं, ते वाहत गेलं. खालच्या प्रभात राजाच्या गुरु होता एका झोपडीत राहत होता, आंघोळ करायला जातो, सगळं पाणी काळं, तो अर्घ्य द्यायला घेतो सगळं पाणी काळं, हे काय झालं. म्हणून तो वरच्या याने येतो तर सगळे हजारो सेवक कोळसे धुत आहेत साबण लावून. ते म्हणतात हा काय मूर्खपणा आहे, नाही म्हणायला राजाने सांगितलंय, म्हणजे राजाचा गुरु आहे ना, सगळे कोळसे एकत्र करा आणि मंदिर आहे, मंदिरासमोर पटांगण आहे, त्या पटांगणात ढीग रसा. राजाला म्हणतोय काय माझे पाय काळे केले म्हणून ते, तो म्हणतो की अरे तुला पाहिजे ना ते कोळे कोळसे पांढरे करायला, ये माझ्याबरोबर. आणि म्हणून ते कोळशाचा जो ढीग होता त्याला आग लावली, आग लावल्याबरोबर ते लाल झाले. ते म्हणतो मला पांढरे व्हायला पाहिजे, थांब ना जरा. आणि ज्यावेळेला राख झाली त्यावेळेला, आता तू कितीही नाचलास तरी तुझे पाय काळे होणार नाही, तप नको का करायला. कोळशाचा जर पांढरा रंग करायचा असेल तपश्चर्या पाहिजे, साबण नको. आणि हा म्हणतो साबण लावून स्वच्छ कर. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वता. तुम्ही म्हणजे कुटाळ येथेच चुकता याचा करा विचार. गंगा भारती काय साधा माणूस नाही आहे, तो म्हणतो काय मी मूर्ख आहे काय, मी इथे आलो का रोग झाला म्हणून. आणि अज्ञान आहे स्पर्शजन्य, अंधश्रद्धा नाही. अमंगळ साधूपाशी काही न उरले निश्चयशी. साधूपाशी काही अमंगळ असणार आहे का? अरे त्यांचं सगळं शुद्ध. आपण गाईचं म्हणतो, गाईचं गोमय म्हणजे शेण पवित्र, गाईचं मूत्र गोमूत्र पवित्र, गाईचं दूध पवित्र, पंचकव्य वगैरे आपण करतो ना, गोमूत्र वगैरे सगळं घेतो आणि ते प्रसाद म्हणून आपण घेतो, आता तर औषध म्हणून वापरतात. तसं साधूचं सगळंच पवित्र, किंवा सगळं पवित्र. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयशी, कस्तुरीच्या पोटाशी मगाशी बघितलं दुर्गंधी ना वसे कदा. आपण हा थोडक्यात प्रसंग पाहून थांबणार. तुम्हा दिसला बेडका तो हा प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरीच्या सारखा सुवास येतो त्या लागी, त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पाही. मी तुका वेडा नाही बेडक्याचं मलम मानणारा. नंतर नदीच्या काठी आंघोळ करतात, तिथे जाऊया. मी माती हातात घेतो, तू माती हातात घे, उद्याच बघूया ना. त्याच्या हातीतला गंगा भारतीच्या हातात माती होती, कस्तुरीचा वास येत होता, आणि त्याच्या हातातली मासी कुबट कुजट नदीच्या काठाची वास येत होता. त्यावेळेला त्याला पटलं शरण गेला. अशा प्रकाराने शेगाव त्यांच्या पायी लागलं.
आधीचा प्रसार घडला ना खंडू पाटलाच्या बाबतीत, इथे हरी पाटलाच्या बाबतीत म्हणलंय, पण घडलाय खंडू पाटलाच्या बाबतीत की तुला उद्या बेड्या पडणार आहेत, बरोबर ना? नाही पडणार. शेगाव मागे लागला की खरंच नाही पडणार म्हणजे नाही पडणार. आता इथे पुढे तो प्रसंग आणखी नाही. चाफे आता काय झालं, असे 15 दिवस गेले. हां पुढे, असो कुणी गोसाव्याचे जवळ बसू देत नव्हते, दूर बसून भजनाते करी स्वामी पुढे नित्य, आवाज गंगाभारतीचा पहाडी गोड मधुरसाचा, अभ्यास होता गायनाचा त्या गंगाभारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले, लालीने ते सोडिले तयाची या अंगाला. आता श्रोते हो, चाफे म्हणजे कानाच्या पाळ्या झाले पूर्ववत, भेगा ज्या पडल्या होत्या निमाल्या समस्त, दुर्गंधीचा मोडीला त्वरित ठाव त्याचा श्रोते हो. श्रोते ऐका, ठाव त्याचा गोसाव्याचे ते ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन. हे लक्षात घ्या, आता हे भजन काय आजच ऐकत होते का? दूरवरून ऐकू येतो त्याचं भजन. प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. आता महत्त्वाचा विचार आहे की पुढे ते मंत्र पद पदांतरे म्हणजे कुठली, त्या 2 ओव्या वाचून आपण थांबणार आहोत. पद पदांतरे म्हणजे काय ते आपण उद्या पाहणार आहोत. बायको गंगा भारतीची अनसुया नावाची, ती शेगावी आलीसाची न्याया निजपतीला, संतोष भारती कुमार होता तिच्या बरोबर, येऊन पतीस जोडले कर पित्याला पतीला. चला आता गावात, तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमोळी म्हणजे शंकर आहेत हेच खरे असे. आता यात स्वार्थ नव्हता हो, त्यांना ठेवूच दिलं नसतं लोकांनी घरी, तुम्ही गावाच्या बाहेर चला नाहीतर ह्याचा त्याग करा म्हणून केला होता. आता बरा झालाय ना म्हणून ती आलेली आहे. गंगा भारती म्हणे त्यावर, तुम्हाला मगाशी सांगितलं ना, मला जोडू नका कर, आजपासून ही साचार मी तुमचा खचित नाही. ही उपरती आहे, मी तुमचा नाहीच, आता माझा हा पुनर्जन्म झालेला आहे, आधीच्या जन्मात मी तुमचा होतो, आता मी फक्त गजानन महाराजांचा. ही अनाथांची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्यांनी माझी उतरवली धुंदी चापट मारून, त्यांनी जी चापट मारली माझी धुंदी उतरली. आणि शेवटी काय म्हणतात, हे संतोष भारती कुमारा, हे मुला नाही म्हणत तो, हे संतोष भारती कुमारा तू तुझ्या आईसं नाही घरा, येथे नकोस राहू जरा, सौडद जवळ करावे. हिचे जीवमान जोवरी, जिवंत आहे तोपर्यंत तोवरी हिची सेवा करी, ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको, हिला अंतर देऊ नकोस म्हणजे हिच्यापासून दूर जाऊ नकोस. मातोश्रींची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे, पुंडलिकाचा इतिहास डोळ्यापुढे ठेवा. आता पुढची जी कथा आहे ती आपण उद्या वाचणार आहोत. आता हा सौडदात राहिलेला आहे काही दिवस, नंतर आता पूर्ण बरा झालेला आहे, आता गजानन महाराजांच्या जवळ राहून त्यांची सेवा करतोय, जसं पितांबराला पाठवलं तसं याला सांगितलं, आता तू दूर जा. आणि तो काय करत होता, पद पदांतरे. आपल्याला एकच माहिती, चंदन चावल बेल की पतिया शिवजी के माते धरोरे, हे मीराबाईचं गाणं आहे. ते इतक्या निर्निळ रागात म्हणायचे गजानन महाराज, म्हणजे त्यांना संगीताचं ज्ञान होतं. आपण नुसतं चंदन चावल बेल की पतिया एवढंच म्हणतो, निर्निळ रागात म्हणायचे. ही पद पदांतरे आहेत का, आणखीनही काही आहे, उद्या बघूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया शांत. नेहमीप्रमाणे श्लोक आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षु नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेचि आता, जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु विद्विषावहै. ॐ शांति शांति शांति. डोळे बंद ठेवून 3 दीर्घ श्वासोच्छ्वास.
हातावर हात चोळूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया, अगदी सावकाश डोळे उघडून गजानन महाराजांचं दर्शन घेऊया, प्रत्यक्ष दिसत नसेल तर मानस मनातल्या मना, आणि इतर इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज 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 गजानन महाराज.